सकाळ माध्यम समूह आणि शिवाजी विद्यापीठाच्या वतीनं ऊर्जा महोत्सव 2017 आजचा आणखी एक नवा दिवस. रोज तुम्ही मला वाटतं की वेगवेगळ्या क्षेत्रातल्या वेगवेगळ्या दिग्गज लोकांशी संवाद साधत असता आणि कदाचित त्या ध्येयवेड्या लोकांशी संवाद साधून एक नवीन ऊर्जा आपण या ठिकाणी घेत असतो, ती ऊर्जा घेऊन तुम्ही जाता आणि परत पुढच्या दिवशी नवीन ऊर्जा घेण्यासाठी येता, ही खूप कौतुकाची गोष्ट आहे. मला वाटतं तुम्ही ज्या नित्यनेमानं इथं येऊन बसताय 5:30-6 वाजल्यापासून, हे खूप कौतुकास्पद आहे आणि यासाठी तुम्हीच एकदा तुमच्यासाठी जोरदार टाळ्या वाजवा. म्हणजे आपण म्हणजे ही पहिली ऊर्जा इथून आलेली बरी असते, मग रंगमंचावर काम करताना मला बरं वाटतं. आजचे आपले प्रमुख वक्ते किंवा ज्यांच्या आत्तापर्यंतच्या सगळ्या प्रवासाविषयी ऐकण्यासाठी तुम्ही जमलेले आहात, त्यांचं रंगमंचावर आपण स्वागत करणारच आहोत. त्यांचं नाव आहे राजेश मापुसकर. चित्रपट लेखन, दिग्दर्शन, निर्मिती, जाहिरातींचं लेखन, दिग्दर्शन, असंख्य वेगवेगळ्या पद्धतीनं ते त्यांचं कॉन्ट्रीब्युशन देत आलेले आहेत. इथून पुढे सुद्धा उत्तमोत्तम सिनेमे आपल्याला ते देणार आहेत आणि त्यांचा प्रवास अत्यंत इंटरेस्टिंग आहे, तर तुम्ही ऐकणार आहातच स्टेजवरून. तत्पूर्वी औपचारिकता म्हणून आपण त्यांचा सन्मान आणि सत्कार सकाळ माध्यम समूह, आपले प्रायोजक आणि शिवाजी विद्यापीठाच्या वतीनं करूया. मी रंगमंचावर आमंत्रित करतो श्री रवींद्र रायकर सरांना, व्यवस्थापक दैनिक सकाळ. त्यानंतर श्री संग्राम पाटील, डिरेक्टर मार्लस इंजिनिअरिंग प्रायव्हेट लिमिटेड. मॉडर्न होमिओपॅथीचे प्रेमकुमार माने यांना सुद्धा विनंती करतो. आणि राजुरी स्टीलच्या वतीनं शशिकांत बच्चे पाटील आणि चेतन ओसवाल यांना रंगमंचावर येण्याची मी विनंती करतो. आणि आजच्या कार्यक्रमाचे आपले प्रमुख अतिथी श्री राजेश मापुसकर यांना मी विनंती करतो की त्यांनी रंगमंचावर यावं. श्री रवींद्र रायकर सरांच्या हस्ते आपण त्यांचा सन्मान करूया आणि आजच्या ऊर्जा महोत्सवाच्या आजच्या दिवसाला सुरुवात करूया. शाल आणि सन्मान चिन्ह पुष्पगुच्छ देऊन आपण त्यांचा सन्मान करतोय. सकाळ माध्यम समूह, शिवाजी विद्यापीठ आणि आमचे सर्व सन्माननीय प्रायोजक आणि तुम्हा सर्व कोल्हापूरवासीय रसिक प्रेक्षक यांच्या वतीनं आपण हा सन्मान करीत आहोत. या औपचारिक समारंभानंतर आपण आता आजच्या या मुख्य कार्यक्रमाकडे वळूया. सर्व पाहुण्यांचे आभार, त्यांनी स्थानापन्न व्हावं. नमस्कार कोल्हापूरकर, माझं नाव राजेश मापुसकर. आता आपण गप्पा मारतोच आहे तर म्हटलं आपण एक इंट्रोडक्शन करूया आपलं स्वतःचं आणि सगळ्यांना ग्रीट करूया. हो, फ्लाईट कम्फर्टेबल होतं म्हणजे मलाच भीती वाटत होती मी वेळेवर पोहोचीन की नाही, कारण फ्लाईट पकडायची म्हणजे मला खूप स्ट्रेस येतो, टेन्शन येतं, की नेहमी असं वाटतं की मी माझी फ्लाईट मिस होणार. नेहमी वाटतं की ते विमानतळाच्या भोवती उडणारं फ्लाईट माझंच गेलं की काय, जरी 2 तास लेट असलं तरी ते उगीचंच डोक्यात असं राहतं माझं. आणि मला नेहमी असं वाटतं की मी आता लाईनीत उभा आहे आणि आता काउंटरवरती जाणार आहे, तर ती मुलगी म्हणेल गेट्स आर शट सर, असं का वाटत नाही. नेहमी ती भीती वाटते, नेहमी व्हेंटिलेटरच असतो मी, किती लवकर गेलो तरी. चल, आपण आज फॉर्च्युनेटली फ्लाईट वेळेत आलं आहे, ते वेळेत पोहोचलेत आणि आता आपण गप्पांना सुरुवात करूया. राजेशजी, पहिला प्रश्न वगैरे असं मी म्हणत नाही, आपण अगदीच इन्फॉर्मल गप्पा मारतो, कारण आजचा कार्यक्रमाचा उद्देश हा असतो की तुम्ही ज्या पद्धतीनं तुमचं लाईफ आत्तापर्यंतचं स्पॅन सगळं व्यतीत केलेलं आहे, त्यात आलेल्या अडचणी, कारण मुळात संघर्ष असल्याशिवाय सिनेमामध्ये मजा येत नाही, हे जसं एखाद्या स्क्रीन प्ले रायटरला कंपल्सरी पाळावं लागतं, संघर्ष असल्याशिवाय तो सिनेमा पूर्ण होत नाही, तसंच लाईफ तुमचं सुद्धा अत्यंत संघर्षमय आहे. मूळ गाव कुठलं हो तुमचं, आम्हाला ती उत्सुकता आहे फार, की पहिलं ते सांगा मला. श्रीवर्धन गाव, रायगड जिल्हा, महाराष्ट्र, कोकणातलं आहे. खूप सुंदर गाव आहे हे मला मुंबईत आल्यावर कळलं, त्याच्या आधी ते सुंदर वाटत नव्हतं, खूप बोरिंग वाटत होतं,
आणि मुंबईहून काही माझे मित्र वगैरे आले आणि म्हटलं अरे काय तुझं गाव आहे रे एकदम युरोपचं सारखं विलेज वाटतं. म्हटलं अच्छा असं का. मग मलाही आता ते युरोपसारखं विलेज वाटायला लागलं असं सुंदर गाव आहे माझं. ते व्हेंटिलेटरमध्ये आहे त्यामधले जेवढे कोकणातले सीन जे शूट केलेत ते सगळे श्रीवर्धनचे आहेत. हो का. हो आणि त्याच्यामध्ये जेवढी व्हेंटिलेटर किती लोकांनी पाहिलं जवळजवळ सगळ्यांनी. थँक्यू सो मच. तर त्याच्यामध्ये व्हेंटिलेटरमध्ये जेवढ्या सगळं ती गर्दी आहे सगळे नातेवाईक आणि सगळे जी नाचणारी लोक वगैरे ते सगळे ते कोणी फिल्मी एक्स्ट्रा नाही आहेत ते आमच्या घरचे शेजारी पाजारी काक्या मावशा नाना हेच लोक सगळे आहेत. तर ते खूप गुणी लोक होते आणि त्यांनी खूप मदत केली त्यामुळे त्याच्यामध्ये खूप एक वेगळा इनोसन्स आलाय त्या सीन्स. अगदीच अगदीच आम्ही तो फिल्म पाहिली होती आणि खरंच तो उत्तम सिनेमा आहे आपण त्याविषयी बोलणार आहोतच. थँक्यू थँक्यू. मला सांगा श्रीवर्धन हे तुमचं जन्मगाव आणि तुम्ही तिथे वाढलात. हो जन्मगाव. पण मग शिक्षण सुद्धा शालेय शिक्षण श्रीवर्धन मध्ये झालं सगळं. हो मग 10वीपर्यंत मी श्रीवर्धनला होतो. 10वीपर्यंत आणि 10वी नंतर मग मुंबईला आलो. पण मग 10वीपर्यंतचं शिक्षण म्हणजे खऱ्या अर्थानं 10वीपर्यंतचं वय म्हणजे थोडस सगळं कळायला लागलेलं असतं. हो. आणि आपल्याला काय करिअर करायचंय आपण कुठल्या क्षेत्रात जाणार आहोत याचा काही अंदाज होता किंवा घरी कशा पद्धतीचं वातावरण होतं. नाही आपल्याला आता आयुष्यात काय करायचं ह्याचा अंदाज व्हेंटिलेटर रिलीज झाल्यानंतर आला. तोपर्यंत नव्हता. तोपर्यंत कधीही ठरवलं नव्हतं की दिग्दर्शक व्हायचं. ग्रॅज्युएशनपर्यंत माहीत नव्हते की आयुष्यात काय करायचं आहे. खूप कन्फ्यूज होतो. खूप काही लोक सांगतात सजेस्ट करतात त्यात बरं अभ्यासात बोम. त्यामुळे त्या बऱ्याचशा एका मुलीचा हात मला खूप खूप हसते ती. तर त्यामुळे ऑप्शन्स खूप लिमिटेड होते आणि गावात वाढलो असल्यामुळे इंग्लिश बोलण्याचे वांदे खूप. बरं मुंबईला आलो त्यानंतरही ग्रॅज्युएशनपर्यंत मी इंग्लिशच बोलू शकत नव्हतो. बर त्यामुळे खूपच ऑप्शन्स कमी होते. मग आयुष्यात करायचं काय. तर वडिलांची इच्छा होती की मुलांनी सी ए व्हावा. प्रत्येक वडिलांची ते तीनच इच्छा असतात डॉक्टर इंजिनियर किंवा सी ए. आता ते कुठून येतात नाही सगळे वडील तसे का बनतात मला अजून ते कळत नाही. इतर इतर आहेत की पण ते मला वाटतं त्यांना पण माहिती नव्हतं. तर हो 10वीपर्यंत तिकडे श्रीवर्धनला शिक्षण झालं आणि मग मुंबईत आलो. तर आपण अजून सविस्तर बोलू शकतो त्याच्याबद्दल. नाही नाही बोलायचं आहेच आहे कारण तुम्ही सी ए का व्हावं असं वाटत होतं याविषयी पण मला यायचं. येस नक्की नक्की. मला सांगा आम्ही असं ऐकलंय आम्ही असं वाचलंय अनेक ठिकाणी की तुमच्या घरामध्ये साधारण 60-65 माणसं असायची. ॲट एनी गिवन पॉइंट एकत्र कुटुंब पद्धतीत मी वाढलो. आमचं घर कसं होतं ना आमच्या घराची एक खूप इंटरेस्टिंग स्टोरी आहे ती तुम्हाला तुमच्याबरोबर शेअर करतो आज मी. हा ती सांगाच म्हणजे त्याच्यामुळे मला व्हेंटिलेटरकडे वळता येणार. येस येस येस. आणि तुम्हाला सांगायलाच पाहिजे आणि अजून मी कुठे शेअर नाही केले. फर्स्ट टाइम तुमच्याबरोबर शेअर करेन कारण कोल्हापूरशी नातं जसं खूप जुनं आहे. मी कोल्हापूरला यायचो लहान असताना माझी काकी होती ती कोल्हापूरची आहे पान गल्लीतली हेगिष्टे. तर तिच्याबरोबर मी नेहमी उन्हाळ्याच्या सुट्टीत यायचो. आणि कारण मग आमचं कसं आमचं किराणा मालाचं दुकान आहे. बर आणि बरे आणि आमचं सिनेमा हॉल होता किराणा मालाचं दुकान होतं त्यानंतर असे छोट्या छोट्या काही एजन्सीज होत्या शेत असं त्यामुळे बरेचसे काका एकत्र कुटुंब पद्धती असल्यामुळे त्यामुळे बरेचसे बिझनेस असे होते आणि त्यामुळे सगळे काका कामामध्ये बिझी असायचे. त्यामुळे एखाद्या काकीला जेव्हा उन्हाळ्याच्या सुट्टीत तिच्या माहेरी जायचं असलं की नेण्यासाठी कोणी नसायचं. मग जी मुलं जरा मोठी व्हायची त्यांच्या ड्युट्या असायच्या की तुम्ही तिच्याबरोबर जायचं. त्यामुळे मी जरा मोठं झाल्यावर माझी ड्युटी लागली की प्रत्येक काकीबरोबर संगमेश्वरला जा चिपळूणला जा कोल्हापूरला जा सगळीकडे जा असं मी तो कोल्हापूरला यायचो. आणि सगळ्यात माझा लॉंगेस्ट स्टे कोल्हापूरमध्ये होता आणि त्यावेळेला हिरो पिक्चर रिलीज झाला होता जॅकी श्रॉफचा. आणि तो मी इथे मला त्या सिनेमा हॉलचं नाव आठवत नाही पण मी 9 दिवस 9 वेळा ती फिल्म जाऊन रोज बघायचो इकडे कोल्हापुरात. आणि कोल्हापूरमध्ये अजून एक मला खूप मजा वाटायची की ते रस्त्यावरती म्हशीचं दूध नाही का काढतात ते डायरेक्ट
आणि पितात. मला ते काय अजबच वाटायचं, म्हटलं अरे असं कसं दूध प्यायचं, कारण आमच्या घरी पण म्हशी होत्या, मग दूध काढायच्या आई गरम करायचे आणि मग द्यायचं. इथे ते असं डायरेक्ट काढून असं ग्लास हातामध्ये असं वॉर्म मस्त मिळेल, खूप मजा यायची मला. तर आणि मग रंकाळावर फिरायचं, आणि माझी मावशी निपाणीची आहे त्यामुळे कोल्हापूरशी तसा खूप जवळचा संबंध आहे माझा, आणि मला आवडतं सारखं सारखं कोल्हापूरला यायला आणि पांढरा रस्सा खायला. क्या बात आहे. नाही पण मुळात 9 दिवस राहून तुम्ही 9 वेळा हिरो पाहण्याचं मुळात कारण काय होतं, इतका आवडला होता तो? हो खूप आवडला होता, आणि त्यावेळेला मला थोडे केस होते. हा हे मुख्य कारण. आणि असे थोडेसे वाढलेले वगैरे होते, त्यामुळे मला असं तिकडचे मी ज्यांच्या घरी राहायचो त्यांनी सांगितलं तू ना थोडा जॅकी श्रॉफ सारखा दिसतोस. मग मी तर काय असा कोल्हापूरच्या अगदी वरती पन्हाळ्यावर गेलो होतो. मग मी दुसरं जाऊन बघायचं, अरे हा माणूस आपल्यासारखा दिसतो काय, वा वा वा. आणि ऑफकोर्स ती फिल्म इतकी छान होती आणि ते म्युझिक वगैरे इतकं चांगलं होतं, त्यामुळे मी 15-20 दिवस होतो कोल्हापुरात, पण त्यातले 9 दिवस मी त्या थिएटरमध्ये काढले होते. क्या बात आहे. पण मग ही जी आवड होती की सिनेमामध्ये आपण करिअर करायचं, ही ती शाळेतल्या वयापासूनच होती, हिरो पाहिल्यानंतर वाढली, असं काही कनेक्शन काय त्याचं नेमकं? नाही नाही अजिबात नाही. मला फिल्म बनवायची आहे, मला दिग्दर्शक बनवायचं आहे, हे ग्रॅज्युएशन नंतर जवळजवळ 1 वर्षानंतर मी या इंडस्ट्रीमध्ये शिरलो, ती अशी खूप इंटरेस्टिंग स्टोरी आहे. पण त्याच्या आधीच्या प्रश्नाचं मी उत्तर नाही दिलं. हा म्हणूनच मला, शाळेमध्ये असताना घरी तुमच्या 65 माणसं होती, श्रीवर्धन मध्ये तुम्ही राहत होता, तर ती स्टोरी जी तुमच्याशी शेअर करायची. म्हणजे असं मला घरी सांगण्यात आलं की म्हणे काय झालं की माझे खापर पंजोबा होते ना ते मिलिटरीमध्ये होते, ओके, आणि त्यावेळेला काहीतरी इंग्रजांबरोबर काहीतरी माहीत नाही काहीतरी झालं, आणि ते पळत पळत आले, ते श्रीवर्धनला आले, आणि श्रीवर्धनला मापुसकर फॅमिली होती, तर त्या फॅमिलीबरोबर ते लपून राहिले तिकडे. बर. आणि त्यांच्या आणि त्या मापुसकरांचं किराणा मालाचं दुकान होतं, आणि त्यांच्यावर राहून राहून ते मला वाटतं त्यांच्या जातीतल्या एका मुलीशी त्यांनी लग्न केलं, आणि तिथून तो एक माणूस जो पलटणून पळून आले होते, यु नो, की त्यांची हळूहळू हळूहळू एक एक अशी फॅमिली वाढत गेली, त्यांची 4 मुलं, मग त्या 4 मुलांचे अजून 4 4 4 4 मुलं, असं ते वाढत गेलं. म्हणजे एवढं वाढलं की आमचं आडनावही बदललं, आणि आमच्या घरामध्ये एवढी माणसं असल्यामुळे आम्हाला लष्करी म्हणायचे, कारण लष्करासारखंच घर होतं, लष्करासारखंच भाकऱ्या भाजल्या जायच्या, लष्करासारखं जेवण बनवलं जायचं, त्यावेळेला एक किचन होतं, नो, आणि सगळं काही घरातच व्हायचं. माझा जन्मही घरातच झाला, म्हणजे माझा जन्म आमच्या घरात स्वयंपाकखोलीमध्ये झाला, म्हणजे हॉस्पिटल वगैरे काही नाही, स्वयंपाकखोलीत झाला माझा जन्म. आणि आई मला म्हणली की लगेच मी लगेच कामालाही लागले, तिकडे असं काही हे नव्हतं की आता 8 दिवस काही करायचं नाही वगैरे वगैरे, कारण ते एकत्र कुटुंब पद्धतीत सगळ्यांच्या अशा ड्युट्या ठरलेल्या असतात, त्यामुळे ती मला वाटतं आईची ड्युटी ठरलेली होती, त्यामुळे माझा जन्म झाल्यानंतर तिला तिची ड्युटी करावीच लागली, त्यामुळे एकत्र कुटुंब पद्धतीत राहण्यामधली एक मजा होती. त्यामुळे झालं काय की मला माणसांमध्ये राहायची सवय होती, आणि माणसांमध्ये राहायची खूप सवय आहे की खूप माणसं आजूबाजूला असतात. आता इमॅजिन तुमच्या घरामध्ये 60 माणसं आहेत, त्यामध्ये काक्या काकी काका सगळेजण आहेत, भावंड आहेत, ॲट अ टाईम घरामध्ये इतके सबप्लॉट्स चालतात, इतकी काही कितीतरी कुरकुर चालते, भांडणं चालतात, काही गप्पा चालतात, काही इश्यूज होतात, आणि त्यामुळे ॲट एनी गिवन पॉईंट 30-40 माणसं माझ्या अवतीभोवती असण्याची मला सवय होती, आणि त्याचं रिफ्लेक्शन कुठेतरी मला वाटतं ते व्हेंटिलेटरमध्ये आलंय. बरोबर. त्यामुळे सगळे मला विचारत अरे 116 कलाकार तुम्ही कसे काय हँडल केले. मग मी पण विचार केला कसं काय केलं मलाही नाही माहिती, कारण मला वाटलं मी माणसांशिवाय खूप माणसांशिवाय मी फिल्म बनवू शकत नाही असं आता मला कळून चुकलं, कारण मी फरारी की सवारीमध्ये पण जो कोळीवड्याचा सेक्शन होता त्याच्यामध्ये खूप माणसं होती, आणि ते शूट करताना मला खूप मजा आली, कारण त्या इतक्या सुंदर सुंदर बायका आणि साड्या बिड्या घालून सगळ्या, आणि मला त्या साड्या खूप आवडतात, म्हणजे मी खरंच कधीतरी चान्स आला तर नेसीन पण. मला खूप साड्या, मला कुठलीही काकीची वगैरे साडी दिसली की मी तिला नेहमी मी सांगतो काय काय सुंदर साडी आहे तुझी, मग ती म्हणते बघ ना तुलाच कळतं ह्यांना नाही कळत. हा जरा वादाचाच मुद्दा आहे. वादाचा मुद्दा आहे. बरं आणलेली असते ह्यानीच अगदीच. तर
तसं एकत्र कुटुंब पद्धतीत वाढल्यामुळे मग त्याचं मला वाटतं कुठेतरी रिफ्लेक्शन त्या फिल्म्समध्ये यायला लागलं. तर असा तो एक प्रवास आहे. पण मग श्रीवर्धनमध्ये शालेय शिक्षण चालू होतं, घरी किराणा मालाचं दुकान होतं, तुम्ही म्हणालात इतकी माणसं होती परिवारामध्ये 60 माणसं, त्यावेळी आई वडिलांचा साधारण बाकी दिवसभराचा व्यवसायाचा काय काय भाग होता? वडील काय करायचे त्यावेळी? तुम्हाला भावंड किती? मला एक बहीण आहे, मोठी बहीण. बरं. आणि मी आणि बहीण. पण माझे वडील भावंडांमध्ये 13 एवढी त्यांचे म्हणजे एवढ्या माझ्या आत्या आणि काका वगैरे मला भरपूर होते. म्हणजे मीच कन्फ्यूज व्हायचो. अरे साधारण क्रिकेटची टीम घरात तयार होऊ शकते. टीम घरातच होती. तर मला एक बहीण आणि मोठी बहीण आणि आई आणि बाबा. आणि जेव्हा मला कळायला लागलं, मी त्यावेळेला मला वाटतं आमच्या घरामध्ये विभागणी झाली होती ऑलरेडी, आणि आमचं जे घर होतं ते बांधलं गेलं होतं किराणा मालाच्या दुकानासाठी, आणि त्याच्या मागे काही एक्स्ट्रा खोल्या होत्या. तर त्या खोल्यांमध्ये आजोबा किंवा त्यांचे वडील वगैरे राहायचे. पण मग माणसं वाढत गेली, पण घर तेच राहिलं, घर तेवढंच राहिलं. आणि मग वाटण्या झाल्यानंतर की त्या घराच्याच वाटण्या झाल्या, मग एका खोलीमध्ये 2 खोल्या झाल्या, मग त्या खोलीमध्ये स्वयंपाकघर झालं, मग त्याच घरामध्ये 6 स्वयंपाकघरं, 16 बेडरूम, आणि मग ड्रॉइंग हॉल तो एकत्रच, मग गणपतीला सगळे एकत्र यायचो. मग ते असं ते सगळे म्हणजे जेव्हापासून मला आठवतं की ते माझ्या जेव्हा मला कळायला लागलं त्यावेळेला आमची विभागणी घराची ऑलरेडी झालेली होती. बर बर. त्यामुळे माझे आई वडील मग आमचं जे स्वयंपाकघर होतं ते खाली होतं, आमची बेडरूम वरती होती. मग आई दिवसभर जेवण करणं, आमचा अभ्यास घेणं, वडील काय करायचे. वडिलांना आमचे वडीलना खूप उचापत आहे, त्यांना एका जागी बसायची सवय नाही. ते कधी किराणाच्या दुकानात बसले नाही, दुकान स्वतःचं असून सुद्धा काही काही काय काय करत बस आणि शांत. अजूनही तसेच आहेत, 84 वर्षाचे आहेत, पण अजूनही जाणार मार्केटमध्ये मच्छी आणणार, मग फिश चिकन मटण आणणार, मग भाज्या आणणार, सगळं स्वतः करायचं आहे अजूनही. मला भीती वाटते कधी कधी त्यांची की कधी पडतील काय होईल, पण ऐकत नाहीत त्या अजिबात. त्याचं रिफ्लेक्शन आलंय बरंचसं व्हेंटिलेटरमध्ये. तर वडील काय करायचे, आमचं सिनेमा हॉल होता, मग कधी कधी ते सिनेमा हॉलकडे जायचे, मग आमचा ट्रक होता, मग ते ट्रक चालवायचे. आणि मग आमचे समुद्रकिनारा असल्यामुळे आमच्याकडे ही जी बॉम्बे टू गोवा एक बोट जायची, त्यावेळी एसटी वगैरे नव्हती, बॉम्बे टू गोवा बोट जायची. आणि ती बोट आमच्याकडे समुद्रकिनारा लागायची नाही, कारण उथळ पाणी होतं, श्रीवर्धन बंदर थोडंसं उथळ असल्यामुळे ती समुद्रात मध्ये लागायची. मग त्या लोकांना छोट्या बोटीतून तिथे नेणं आणि तिथल्या प्रवाशांना इथे आणणं हे काम वडील रोज रात्री करायचे, कारण ती रात्रीची बोट यायची. आणि मला अजून आठवतं मी त्यांच्यावर त्या प्रवासात नेहमी जायचो लहान असताना. ओके. आणि मग मला खूप आठवणी आहेत त्या. आणि मग एक ॲट वन पॉइंट तर आम्ही तिकडे राहायलाच सुरुवात केली, कारण माझ्या बहिणीला पोलिओ झाला होता आणि मग डॉक्टरनी सांगितलं होतं की तिला सँडमध्ये चालायला पाहिजे. त्यामुळे मग मी आई आणि पप्पा आम्ही तिकडे शिफ्ट झालो आणि मी तिकडे शिफ्ट झालो आणि मी कोळीवाड्यामध्येच जवळजवळ वाढलो आणि सगळ्यात गोरा मला वाटतं मीच होतो तिकडे. त्यामुळे माझे खूप लाड झाले कोळीवाड्यामध्ये. तिकडे अजूनही मी गेल्यानंतर ते असे सगळे भेटतात आणि खूप मजा येते तिकडे गेल्यानंतर. आणि ताईचा प्रॉब्लेममुळे मी त्यांची ती सारखी ट्रीटमेंट चालू असायची. मग आई बाबा मुंबईला वगैरे यायचे, त्यामुळे मी कुठल्या ना कुठल्या ते काकाच्या घरातच असायचो. त्यामुळे मी नुसता आई बाबानेच वाढवला नाही तर अख्ख्या आमच्या मापुसकर कुटुंबानेच मला वाढवला. मी कोणाच्या कोणातरी घरी असून राहायचो, झोपायचो. त्यामुळे मला कधी वाटायचं की माझ्या आई वडिलांना मी आवडतच नाही, माझी बहीणच त्यांना आवडते, माझ्याकडे दुर्लक्षच झालं, असं खूप असं काही दुःख घेऊन बरेच वर्ष काढली होती. पण आता ते कळायला लागलं, 50 जायला लागलं, अरे बाबा तसं काही नव्हतं. ते बिचारे ताईचा प्रॉब्लेममुळे ते तिच्यावर फोकस करत होते, तुला बघण्यासाठी इतर माणसं होती. म्हणून त्याचा अर्थ असा नव्हे की ते दुर्लक्ष करत होते, पण त्यांचा नाईलाज होता. ते आता कळतं, पण त्यावेळेला कळत नाही. त्यावेळेला तशी तलवार उचूनच असतो ना आपण, आणि त्या वयात ते कळणंही अपेक्षित नव्हतं. पण मग असं आम्ही ऐकलं की तुम्ही त्यामुळे जास्तीत जास्त तुमच्या काका काकूंच्याच घरी वाढलात, त्यामुळे वाटेल ते करण्याची मुभा होती का की आई वडिलांचं लक्ष नाहीये थोडे दिवस तर काहीतरी करून घेऊया असं काही होतं त्यावेळी? नाही, ऍक्च्युअली मी तसा खूप गुणी मुलगा होतो आणि आया नाही खरंच. म्हणजे मी ना माझं चाइल्डहूड मी पाहिलं तर
मी खूपसा मस्तीखोर नव्हतो, मी कधी उलट उत्तर करायचो नाही. गुड बॉय असतो ना तो गुड बॉय, तर त्या गुड बॉयच्या कॅटेगरीतला खूप बोरिंग होतो मी. यु नो, काही मस्त्या नाही करायचो, काही नाही. माझे सगळे इतर कझिनना खूप वेताच्या काठीने मार पडायचे, मिरचीची धुरी द्यायचे, बरेच काय काय प्रकार चालायचे, आणि मी आपला सगळ्यात लांब असायचो. त्यामुळे मी मला आठवत नाही कधी मी कोणाला त्रास दिला वगैरे. आणि वडिलांनी खूप कमी मारलं आहे, एकदा मारलं आहे ते मला खूप आठवतं आहे. आणि ते मारलं कशासाठी, मी चौथीमध्ये असताना आमच्या वर्गात एक नवीन मुलगा आला होता. आणि तो नवीन मुलगाचा पहिला दिवस होता आणि शाळा सुटली आणि तो मुलगा त्याला लक्षात येईना त्याचं घर कुठे आहे ते तो विसरला. तर मी म्हटलं मी तुला सोडू का, बरं मी चौथीत तो चौथीत, तो हापचड्डीत मी हापचड्डीत, मी त्याला सोडायला चाललो आहे. आणि मी त्याला त्याच्या घरी म्हटलं तू इथून जातोस का इथून जातोस का असं दाखवत दाखवत मी गेलो त्याच्याकडे. आणि माझं लक्षात आलं की घरी माझी वाट बघत असतील, तर मी आलो त्याला दाखवून. मग मी एकटा येत होतो आणि येताना मग जूनचा महिना असतो ना, थोडी गटार वगैरे भरलेली असतात, मग खेकडे वगैरे बाहेर आलेले असतात, मग दगड घे त्याला खेकड्यांना मार, मग पाण्यात मार, मग कुठे काहीतरी टवाळक्या करत करत येत होतो. आणि असे लांबून माझे पप्पा येताना पप्पा दिसले, अशी भेंडीची मस्त फांदी काढली होती, त्याची पानं अशी काढून अशी ती काठी घेऊन होते. आणि जो काय मारलाय मला त्यावेळेला त्यांनी, की तुला काय अक्कल आहे का, तुम्ही आम्ही तुझी वाट बघतोय. म्हटलं आणि मी अजून म्हणजे तुम्हाला खरं सांगू का, त्यांना अजूनही खरं कारण माहीत ना की मी कशासाठी गेलो होतो. मी चांगलं करायला गेलो होतो पण मला खूप मार पडला होता. पण त्याच्यामुळे असं कधी माझं झालं नाही की चांगलं केलं तर मार पडतो वगैरे, तसं काही तो फरक नाही पडला. कारण उद्देश चांगला होता, हरवलेल्या मित्राला वाट दाखवणं, आणि ती वाट दाखवण्याची कला कदाचित त्यांना त्याच वेळी अवगत झालेली होती, म्हणून ते आज प्रेक्षकांना एक नवीन आणि वेगळी वाट दाखवत आहेत आणि या चित्रपट सृष्टीमध्ये थँक्यू स्वतंत्र असं वेगळं स्थान निर्माण करण्यात यशस्वी होत आहेत. राजेशजी मला सांगा, तुम्ही मगाशी बोलता बोलता म्हणालात की तुमच्या घरी थिएटर होतं, म्हणजे चित्रपट चालवण्याचं थिएटर, चित्रपटगृह. हो बरोबर. तर त्यावेळी त्या व्यवसायासाठी काही काम केलंय, तुमचं काही कॉन्ट्रीब्युशन आहे त्यामध्ये? हो, थिएटरमध्ये कसं असायचं, आमच्याकडे दोन शो असायचे, एक तीन ते सहाचा शो असायचा आणि एक नऊ ते बाराचा शो असायचा. बर. आणि तीन ते सहाच्या शोला ना माझी जेव्हा सकाळची शाळा असायची, सात ते दोन शाळा असायची, आणि सहावीनंतर आम्हाला सगळ्यांना कंपल्सरी होतं की थिएटरमध्ये जाऊन काम करायचं. बर. तर माझी जबाबदारी काय होती, तीनच्या शोला, कारण आमचे कझिन वगैरे माझे कोण जायचे नाही, दुपारी जेवून झोपायचे वगैरे सगळे. मग मी आपला सगळ्यात ज्युनियर, मग मलाच पाठवायचे. आणि एक आमच्याकडे एक ॲल्युमिनियमची पेटी होती, त्याच्यामध्ये एक बटवा असायचा, त्याच्यामध्ये चिल्लर असायची आणि ती तिकीटं असायची, लाल कलरचं आणि हिरव्या कलरचे बुकिंगची तिकीटं असायची आणि नोटबुक असायची. आणि ती पेटी घेऊन मी जायचो थिएटरमध्ये. आणि मी थिएटरमध्ये जायचो, मी थिएटर उघडायचो, मी सगळे लाईट पंखे सगळे ऑन करायचो, बुकिंग विंडोवरती मी बसायचो, तिकीटं विकायचो, मग बाहेर यायचो, डोअर किपर पण मीच व्हायचो, मग मीच तिकीटं फाडायचो, सगळ्यांना आतमध्ये बसवायचो. आणि मग आमचा ऑपरेटर आला की त्याच्याबरोबर मागे जायचो आणि मग सगळी प्रोजेक्शनची रिळं असतील ती मग गुंडाळायची आणि मग ती रिळं लावायची. कधी कधी चुकीची रिळं लावायचो, कधी कधी शेवटचं रिळ पहिलं लावायचं, तर लोकांना वाटायचं आता आज फ्लॅशबॅकमध्ये आहे पिक्चर. आणि मला ते खूप कुतूहल होतं की हे कसं काय, हे काय प्रोजेक्टर म्हणजे आहे काय, की हे ज्योत काय येते त्यातून फिल्मच्या समोर काय जाते आणि ते प्रोजेक्ट काय होतं आणि ते कसं काय चालतं. तर माझे थिएटरमधले खूप मजेशीर अनुभव आहेत तिकडे, खूप मजा यायची मला. तर आणि त्यानंतर दुपारी इंटरवल झाला की मग बाहेर बाकडं मी लावायचो, त्याच्यावरती नाळीपाक आणि गोटी सोडा ऐकायचो आणि मग हे सगळं कलेक्शन घेऊन संध्याकाळी काकांकडे जायचं आणि त्यांना सगळा हिशोब द्यायचा. तर ही सगळी थिएटरची अवतीभोवती सगळी कामं मी केलीत. मग कधी लाईट जायचा, मग कधी असं ते ओपन थिएटर होतं आणि पत्र्याचं होतं, त्यामुळे कधी कधी पाऊस पडायचा, मग लोक छत्र्या घेऊन बसायचे, मग मागच्याला दिसायचं नाही, मग ते आरडाओरड व्हायचा, मग त्यांना शांत करायचं, मग थिएटरचे पोस्टर्स रंगवायचे. मग मला अजून आठवतंय चंदनाची चोळी फिल्म आली होती आणि त्याचे पोस्टर्स मी रंगवले होते आणि ती चंदनाची चोळी असं झगमग काहीतरी पाहिजे ना, म्हणून ते मी जिलेटिन पेपर कटिंग बिटिंग करून त्याच्यावरती चिकटवले होते. असं बरंच काय काय आम्हाला कंपल्सरी होतं. मग ते पोस्टर जाऊन मग ती चिक्की करायची, मग घरीच आम्ही चिक्की चिक्की म्हणजे ती पेस्ट असते ना चिकटवण्यासाठी, ते करायचं. आणि
ते लावून ब्रशनी लावून मग ते चिकटवायचं. आणि मग आमचा एक आमच्याकडे एक अशी गाडी होती त्रिकोणी, त्याच्यावरती फिल्मचे पोस्टर लावायचे आणि त्या गाडीला असं ढकलत घेऊन जायचं आणि एक असा भोपू होता तो असा वाजवत नाकावर उभं राहायचं, आज रात्र श्रीवर्धन टॉकीजमध्ये आहे जुगनू टाकड 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 असं असं काय काय प्रकार करायचं. एकदा त्या गाडीमध्ये मी अडकलो होतो आणि मला खेळा लागला होता, ती अजूनही निशाणी आहे इकडे. तर अशी बरीचशी कामं केलीत. पण आता मी जेव्हा रेट्रोस्पेक्टिव्हमध्ये मागे बघतो ना तेव्हा मला आठवतं अरे आपण फिल्म रिलेटेड बऱ्याच गोष्टी केल्यात यु नो. की आता मी जेव्हा मागे बघतो आणि आमचं थिएटर असं खूप लांब नव्हतं घरापासून त्यामुळे रात आवाज सगळा बाहेर यायचा, त्यामुळे मी आमच्या घरी अभ्यासाला रात्री बसलो की थिएटरची सगळी डायलॉग सगळी गाणी सगळी मला ऐकायला यायची. माझं लक्ष तिकडं जातं, अभ्यास कोणाचं लक्ष आहे. मग मी ते डायलॉग स्वतःच माहीम करायचो बोलायचो, आता हे गाणं आलं आता मला माहिती आता इंटरव्हल होणार वगैरे वगैरे. तर असे खूप मजेशीर प्रकार त्या थिएटर असण्याचा सुद्धा खऱ्या अर्थानं थोडासा फायदा झाला असं म्हणायला हरकत नाही. थोड्याशा बेसिक गोष्टी आपण कळायला लागल्या, कदाचित आवड निर्माण होण्यासाठी अशा काही गोष्टी आजूबाजूला जर घडत असतील तर आपण चटकन त्या क्षेत्रामध्ये उडी घेऊ शकतो असं किमान वाटायला तरी लागतो. नक्कीच. मग मला सांगा, दहावीनंतर इतका कलाकार आपला मुलगा आहे हे जेव्हा पालकांना कळलं असेल त्यावेळी त्यांनी स्पेसिफिक अभ्यासक्रमासाठीच हट्ट धरला का आणि तो तुम्हाला हवा होता का? तुम्हाला असं वाटलं नाही आपण चित्रकार व्हावं, आपण पेंटर व्हावं, आपण कलाक्षेत्र निवडून त्यामध्ये काही करावं? आणि त्याच्यावर आई वडिलांची काय प्रतिक्रिया होती? त्यांना ते तुम्ही सीएच होणं का हवं होतं ते आम्हाला जरा सांगा, कारण इथे असंख्य भावंडांना हे असा अनुभव आलेला असेल, तो अनुभव आधी त्यांचा ऐका मग आपण त्याच्यावर बोलूया. ऍक्च्युली मला असंच स्टेजवर येऊन किंवा असं कुठेही स्टुडंट्सबरोबर किंवा पालकांबरोबर बसून बोलायला खूप आवडतं आणि आज मी इथे आलो या ऊर्जा कार्यक्रमामध्ये आणि तुम्ही सगळे आलात त्याबद्दल पहिले तुमच्या सगळ्यांचे धन्यवाद की एवढी गर्दी आहे. आणि भीती होती की माणसं असतील की नाही का, आम्ही आपलं दोघंच असू इकडे आणि इकडे कोणी नसेल. तर मला जे काही सांगायचं आहे तर ते मला त्या मुलाला आणि त्या मुलीला सांगायचं आहे जे आता या गर्दीत कुठेतरी बसले असतील आणि त्यांना वाटत असेल की दे आर युसलेस, ते आयुष्यात काही करू शकत नाहीत, त्यांना इंग्लिश बोलता येत नाही, त्यांना लिहिता येत नाही, त्यांना अजून माहीत नाही आयुष्यात काय करायचं. तर मला वाटतं त्या प्रत्येक मुलांनी किंवा मुलींनी ते ऐकावं आणि होप सोडू नये आणि ड्रीम्स कीप ड्रीमिंग, इट हॅपन्स, इट इज हॅपन विथ मी, इट विल हॅपन विथ यू all of you. तर मला कलाक्षेत्रात यायचं आहे हे मला कधी मला माहिती नव्हतं. मी गावामध्ये वाढलो असलो ना त्यामुळे काय करायचं हे माहीत नव्हतं. मी उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये जसा उपटसोंब्यासारखा फिरायचो सगळीकडे काक्यांबरोबर आणि काकांबरोबर, तसा मुंबईतही यायचो. आणि माझा एक चुलत भाऊ होता खूप लांबचा जो कमर्शियल आर्टिस्ट होता आणि मी त्याच्या स्टुडिओमध्ये जायचो आणि तो बघायचो की अरे हा कमर्शियल आर्टिस्ट आहे आणि काय काय मस्त छान करून तो पैसे वगैरे कमवतो. आणि मग मला वाटलं यार मलाही तेच व्हायचं आहे, हाही जे काय करतो तेच व्हायचं आहे, ते कोण गणित बिणित आणि केमिस्ट्री आणि ज्योग्राफी करत बसणार, त्यापेक्षा हे बरं आहे आपलं रंगकाम करायचं आणि मस्त पैसे वगैरे कमवायचे. मी त्याला विचारलं तू शिकला कुठे रे, तो म्हणला की जे जे स्कूल ऑफ आर्ट. बरं ते नाव रजिस्टर झालं माझ्या डोक्यामध्ये की जे जे स्कूल ऑफ आर्ट मुंबईमध्ये आहे आणि आपल्याला जे जे स्कूल ऑफ आर्टमध्ये जायचं आहे. मला आठवतं 1983, कदाचित काही काही मुलांचा जन्मही झाला नसेल त्यावेळेला मागे बसले असतील तेव्हा. 1983 मी 10वी पास झालो आणि त्यावेळेला वर्ल्ड कपची मॅच चालू होती आपली. आपण त्यावेळेला वर्ल्ड कप जिंकलो होतो वेस्ट इंडिज बरोबर. पहिलं वर्ल्ड कप जिंकलो. आणि मला आठवतं आमच्या घरामध्ये ट्रान्झिस्टरवरती ती मॅच चालू होती आणि आम्हाला रात्री निघायचं होतं, मी माझे बाबा माझा एक खास मित्र आणि त्याचा भाऊ, आम्ही चौघजणं निघालो मुंबईला यायला. आणि बाबा म्हणले की मुंबईला जायचं असेल तर तुला कॉमर्स घ्यावं लागेल. म्हटलं मला कॉमर्स नाही घ्यायचं आहे, मला जे जे स्कूल ऑफ आर्टला जायचं आहे. म्हणे तिथे जाऊन काय करणार जे जे स्कूल ऑफ आर्टला, तू काय दुकानाचे बोर्डर रंगवणार का ते आयुष्यभर? माझ्याकडे काही उत्तर नव्हतं. म्हटलं मी काय करू, मला म्हणले मुंबईला जायचं असेल तर कॉमर्स घ्यायचं, कारण माझा एक आतेभाऊ सी ए झाला होता त्यावेळेला
आणि त्याला गोल्ड मेडल मिळालं होतं आणि इंदिरा गांधीच्या तर्फे त्याला मेडल मिळालं होतं. बरं, त्यात तो भाऊ मला असं आम्हाला सारखा कझिनना तो आवडायचा नाही भाऊ, कारण तो खूपच अभ्यासात हुशार हो आणि सारखं त्याचं उदाहरण द्यायचे आम्हाला. बरं, त्याची मोठी बहीण ती पण खूप हुशार, ती सायंटिस्ट, ती अमेरिकेला, तर ती माझी पुण्याची काकू आहे, तर तिची ती दोन मुलं, अरे ती एवढ्या अभ्यासामध्ये हुशार, सारखं उदाहरण त्यांचं. त्यामुळे आम्हाला वाटतं ही काकू येऊच नाही या मे महिन्यात गावाला. मग काहीतरी येऊन आम्हाला काकू येऊन पहिले विचारायची, काय रे राजू, मला राजू म्हणतात घरी, प्रगती पुस्तक दाखव. म्हटलं अरे देवा, आता ही काहीतरी विषय काढणार प्रगती पुस्तकावर. तर त्यामुळे वडिलांना असं वाटतं की आपला मुलगाही सी ए व्हावा म्हणून कॉमर्समध्ये जावं. म्हणून मग मी मुंबईला आलो, म्हटलं चलो आपण मुंबईला तर जायला मिळतंय, सुरू तर करूया, नंतर बघू काय करायचं ते. असं करत मुंबईत आलो, दोन कॉलेजला ॲडमिशन मिळाली, सिडनेम कॉलेज चर्चगेटला आणि कीर्ती कॉलेज दादरला. सिडनेम कॉलेज माहीत आहे का तुम्हाला, किती जणांना माहिती आहे? हां, ते खूप असं हाय फंडा असं कॉलेज आहे, म्हणजे खूप खूप चांगलं कॉलेज आहे, इज वन ऑफ द बेस्ट कॉलेज. पण ते टाऊनमध्ये असल्यामुळे त्या टाऊनच्या मुली ना सगळ्या तिकडे आणि टाऊनची मुलं, त्यामुळे जुई चावला वगैरे सगळे त्या तिकडे होते. परत ते सगळं बघितलं आमच्या वडिलांच्या काय पसनी पडे ना की आपलं पोरगं इकडे हरवेल, की ह्याला इथे नको, ह्याला आपलं कीर्ती कॉलेज दादरमध्ये सगळे मध्यमवर्गीय असतात, आपण त्याला तिकडे, ती मुलं हसतायत तिकडे, असं होतं ना रे. की छान मुली असलेल्या कॉलेजमध्ये मुलाला नाही टाकायचं. तर मला कीर्ती कॉलेज दादरला वडिलांनी आणि तिकडे नेमके आमच्या गावातले एक गृहस्थ होते जे हेड क्लार्क होते, तर ते तिथे असल्यामुळे मग माझ्यावरती लक्ष राहील म्हणून मग तिकडे मला त्या कॉलेजमध्ये ठेवलं आणि तिथे मी शिकायला सुरुवात केली. बरं, मराठी मिडियमचा होतो आणि तिकडे सगळं इंग्लिश मिडियम कॉलेज. बरं, एवढी पंचायत की प्रोफेसर काय बोलतात काय कळेच ना, यु नो ती. आणि बरेच महिने मी खूप फ्रस्ट्रेट होतो, मी मागच्या बेंचवर बसायचो आणि काय ते ताडफाड इंग्लिश, ते कृती कॉलेजमध्ये पण किती इंग्लिश बोलायचे काही कळायचं नाही ते. बरं, मग कोणाशी बोलायची पंचायत, म्हणजे कॉन्व्हेंटमधल्या मुलींशी तर बोलायचा चान्सच नाही, काहीच करू शकत नाही आपल्याला, काय येतो आवडली तरी काही उपयोग नाही, किती आवडलं काही उपयोग नाही रे, काहीही नाही. बरं, कॉलेजमध्ये रोज डे वगैरे असायचे, कॉलेजमध्ये रोज डे वगैरे. आणि आमच्याकडे दादरला कसं होतं, कीर्ती कॉलेजमध्ये असं मिक्स मुलं होती, म्हणजे गिरणी कामगार, पोलीस कॉलनी आणि कॅथलिक कॉलनी असे जवळ असल्यामुळे मिक्स कॉल, त्यामुळे कॅथलिकवाले सगळी मुलं मुली सगळे हे मॅन हो मॅन असं सगळं मॅन करत द्यायचं. आणि पहिल्यांदा मी तिकडे तो एफ शब्द ऐकला तर मला कळत नाही सारखं असं ओफ ओफ असं का करतात, काय म्हणजे काय, म्हणजे अर्थ काय त्याचा नेमका अर्थ काय. मी एकदा असंच एकदा वापरून बघितलं, आपण पण असं वापरून बघूया की ओ, तर बाथरूममध्ये प्रॅक्टिस केली मी ओफ, पण ते काय चांगलं दिसं ना माझ्या चेहऱ्यावरती. पण मग कॉमर्स करायचं हे पक्क झालं होतं तोवर? हो, अरे चॉईस नव्हती की आता करू काय मी, कारण मुंबईत राहायचं म्हटल्यानंतर वडिलांनी आता सांगितलं की मुंबईत राहायचं म्हणजे कॉमर्स करायचं. मग म्हटलं पण हे म्हणलं वडिलांचं मत परिवर्तन होईल की पोराचं एकंदरीत प्रगती बघून, तर ते सांगतील की अच्छा आता हे कर ते कर. पण त्यांचं मत परिवर्तन झालं, माझ्या वडिलांना कळलं की आपला पोरगा शैक्षणिक दृष्ट्या आयुष्यात काही करू शकत नाही. जेव्हा मला बीकॉमला 36% मार्क्स पडले. अरे म्हणजे कॉमर्स कम्प्लीट केलं? केलं, मी ग्रॅज्युएट झालो. आणि मग वडिलांना वाटलं की अरे यार आपण चूक केली, आपण पोराला जे पाहिजे होतं ते करायला 5 वर्ष टाकली होती, त्या 5 वर्ष मी पेशन्स ठेवली होती की कधीतरी यांना मी सिद्ध करून दाखवीन की मी शिकू शकत नाही. पण मग कॉमर्स पूर्ण झाल्यानंतर पुढे काय काय करणार होता तुम्ही पुढे? अरे काय झालं, पंचायत बरं 36% मार्क पडल्यामुळे अच्छा मी विद्यापीठात बसलो आणि शिक्षणाबद्दल बोललो. नाही पण हरकत नाही, म्हणजे तुम्ही सगळ्यांनी शिका बरं का, खूप चांगले मार्क काढा. बट आय मिस एज्युकेशन, व्हेरी ट्रूली आय मिस एज्युकेशन. मला असं वाटतं की मी जे काही ती 5 वर्ष होती ना, मी शिकायला पाहिजे होतं, मला भाषेवरती थोडं अजून पकड यायला पाहिजे होती,
मला लिखाण अजून चांगलं करता यायला पाहिजे होतं, मी खूप पुस्तकं वाचायला पाहिजे होती. खूप महत्त्वाचा काळ होता तो, 5 वर्ष 11वी ते ग्रॅज्युएशन खूप महत्त्वाचा काळ होता. खूप रिसिव्हिंग असतो आपला माइंड, अनक्लटर्ड असतो आपला माइंड, आणि ती 5 वर्ष मला असं वाटलं मी वेस्ट केली. लाईफ शिकलो, बरंच काही शिकलो, पण मी ज्ञान नाही घेतलं. आता ते मला खूप रिग्रेट होतं. मी आता मला वाटतं की मी जाऊ का परत, मी जे जे स्कूल आज जॉईन करू का, मला शिकायचं आहे अजून. त्यामुळे आता इवन स्क्रीन रायटिंगची कुठे वर्कशॉप असतील ना की मी जातो तिकडे शिकायला, की काय त्या स्क्रीन रायटरचं त्याचं काय म्हणणं आहे, त्याची काय स्टाईल आहे, त्याच्यातून मी काय शिकू शकतो. तर शिकणं सोडू नका, शिका शिका, कारण ना नंतर खूप तुम्हाला ते रिग्रेट होईल की अरे यार करायला पाहिजे होतं. ज्या काही फील्डमध्ये आता आहात तुम्ही, कुठल्याही क्षणी तुमच्या समोर जिवंत उदाहरण आहे, कुठल्याही क्षणी करिअर बदलू शकता, कुठल्याही क्षणी तुम्ही डायव्हर्जन करू शकता, त्याच्यामध्ये लिमिटेशन नाही. डॉक्टर बनूनही तुम्ही दिग्दर्शक होऊ शकता, किंवा इंजिनियर बनूनही तुम्ही चित्रकार होऊ शकता, किंवा चित्रकार बनूनही तुम्ही नंतर लाईन चेंज करू शकता. तर इट्स नेवर लेट, नेवर लेट. म्हणजे मी तर अजून 3-4 फिल्म करून आय एम रिटायरिंग फ्रॉम फिल्म लाईन, आणि मला शेफ बनायचं आहे, आणि मी ते बनणार आहे. ती माझी ॲम्बिशन आहे पुढची. नाही, मगाशी तुम्ही बोलता बोलता एक मुद्दा सांगितलात की तुम्ही अत्यंत गुडबॉय होता जेव्हा श्रीवर्धनला होता, शाळेमध्ये होता, हो, आणि अभ्यास करायचा जेवढा गरजेचा आहे तेवढी मार्क्स मिळवायचे, हे कॉमर्स करताना पाळलं गेलं नाही म्हणून शिकायचं राहिलं असं वाटतं का करण्यात फार वेळ गेला? नाही रे, मी ओफ पण नाही केलं, काहीच नाही केलं, ना मुलगी पटवली, ना ऑफ केलं, ना शिकलो, ना काहीच नाही केलं. त्यामुळे पण आम्ही कुठेतरी ऐकलंय किंवा वाचलंय किंवा मला माहिती आहे तुमची एक गर्लफ्रेंड पण होती असं आम्ही. इज्जत काढतो राव कोल्हापुरात. तिनेच घातलं सगळा घोळ बघा. नाही, काहीतरी इन्स्पायरिंग बोलावं त्या. हो, इन्स्पायरिंगच बोलतो आता. आणि इथं तशी पण बरीच मुलं बसली आहेत. सुरुवात केलीच आहे तुम्ही, तर आता जातो पुढं. तर सुंदर होती ती, खूप मुलं तिच्या मागे होती. त्यामुळे रोज डेला ग्रॅज्युएशनच्या, म्हणजे मी लास्ट इयरला होतो आणि ग्रॅज्युएशनच्या वेळी रोज डेला तुम्ही ते रेकॉर्ड करून फेसबुकवर टाकू नका, ती गर्लफ्रेंड बघेल. ती म्हणेल कोल्हापुरात जाऊन अजून 50 वर्ष झाला तरी माझ्याबद्दल बोलतोय. लाईव्ह सुरू आहे. अच्छा, तिला कदाचित माहीत नसावं की फेसबुकवर लाईव्ह आहे म्हणून. अगं, मी तुझ्याबद्दल चांगलंच बोलतोय. तर अशी तर खूप छान मुलगी होती. बघा, तर लाईव्ह आहे ना. तर अशी ते आमच्या लायब्ररीच्या गल्लीमध्ये अशी ती मला जाताना दिसली, आणि मी ठरवलं होतं की मी आज हिला विचारायचं. आणि आमच्याकडे ते खूप असं वेड्यासारखं विचारतात की मुलीला जाऊन विचारायचं, अरे इंटरेस्टेड इन मी, हे काय आहे का विचारणं झालं, की हा काय रोमॅन्स झाला, अरे इंटरेस्टेड इन मी, म्हणजे काय, की असं विचारत ना की तू कॅन वी बी फ्रेंड्स, यु नो. पण ती कीर्ती कॉलेजमध्ये ती टिपिकल लाईन होती, आर यू इंटरेस्टेड इन मी. आणि म्हणजे गंमत, मला एक विषयांतर करतो, थोडीशी गंमत सांगतो. माझा एक मित्र होता, त्यालाही अशी एक मुलगी आवडायची. तोही भित्रा, मी भित्र, बरं. मुलींबरोबर बोलायचं म्हणजे कीर्ती कॉलेजमध्ये, म्हणजे हात मिळवला तरी तो 4 दिवस धुवायचो नाही असं ते सगळं. तर बाकी तर सोडाच ना, आम्हाला फेसबुक होतं ना, काय काहीच नव्हतो, काही काही, म्हणजे देवानी किती काय आमच्यासाठी काहीच नाही केलं. आता तुम्ही किती लकी आहात, तुम्ही असं 2 मिनिटात असं पाठवू शकता, जास्तीत जास्त काय नो येईल वगैरे असं होईल, पण त्यावेळेला खूप अवघड होतं. नाही, पण त्यावेळी तुम्ही हे विचारायचं जेव्हा धाडस करत होता, त्यावेळी तुम्ही कोल्हापुरात बघितलेले 9 शोज हिरोचे ते नाही आठवले एकदम? मग त्यातला जॅकी श्रॉफ अंगात संचारला नाही का त्यावेळी? हो, ते होतं ना,
प्यार करने वाले कभी डरते नहीं, जो डरते हो मरते नहीं, ते गाणं खूप आठवलं त्यावर. तर मी ठरवलं होतं की आज हिला विचारायचं की आर यू इंटरेस्टेड इन मी. तर मला अजून ते मुमेंट आठवतं. तर ती अशी समोरून येत होती, सुंदर दिसत. तिच्या हातात खूप रोज होते कारण तिच्याकडे भरपूर रोज आले होते. कारण आमच्याकडे कसं, रेड रोज दिला की लव, येलो रोज दिला की फ्रेंडशिप, व्हाईट दिला की काय पीस, असं काहीतरी ते बरेच सिग्निफिकन्स होते त्या रोजेसना. तर तिच्या हातामध्ये भरपूर रेड रोज होते. म्हटलं आईला आता भरपूर आहेत रे, आपण आता कुठं टाकायचा आपला रोज. तर माझ्याकडे होता रोज, मी असा तो खिशात ठेवला होता. तर मी गेलो आणि ती अशी क्रॉस होऊन गेली मला, मला काय धाडसच होईना. आणि 30 सेकंडमध्ये असा आवाज आला, एक्सक्यूज मी. आ ये क्या हो गया जादू, कैसे 3 सेकंदात वळलो. आणि ती अशी समोर उभी होती आणि ती मराठी मुलगी होती. म्हणते हाय. आईला म्हटलं आता इंग्लिशने चालू केलं, आता आपण काय बोलायचं. म्हटलं हाय. सो हाय, आय एम सो अँड सो, नाव घेत नाही हा, सो अँड सो. म्हणलं हे असं ऐकायलाच होतं मला. मी आपला हो हो यस यस या 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 हो हो नाईस नाईस वेरी नाईस. म्हटलं आपण बाबा मराठी सुरू करूया. मग निकाल काय लागला त्याचा? हा मग निकाल आपण भेटूया. अच्छा, ह्याच्यावर लागलो. आणि मग मला एक असं निनावी पत्र आलं माझ्या हॉस्टेलमध्ये, मी हॉस्टेलमध्ये राहायचो, की अशी अशी एक मुलगी आहे तुझ्यावर खूप प्रेम करते आणि असं आहे आणि तसं आहे आणि तसं आहे, ती मुलगी तुला रोज द्यायला भेटली होती. म्हटलं अरे कुछ तो अभी सुरू हो रहा, लाईफ लाईफ इज बिगिनिंग नाव, कमान राजेश. अभी कुछ हो रहा है. 5 वर्ष आता मुंबईतून काहीतरी सार्थक झालं. तर त्यावेळेला ग्रॅज्युएट झालो आणि ग्रॅज्युएशन नंतर गर्लफ्रेंड भेटली आणि दॅट वॉज माय मोटिवेशन की आता मुंबईत राहायचं, आता गावात जायचं नाही. कारण वडिलांनी सांगितलं की 36% आता परत चला गावामध्ये दुकानात बसा. आणि ते म्हणाले तेव्हा मला असं चित्र दिसलं की मी गावामधल्या किराणा मालाच्या दुकानामध्ये असा लेंगा आणि बनियन घालून बसलो आहे, पोट वरती आलं आहे, केस गेलेले आहेत आणि माझं लग्न झालं आहे आणि मग 2 मुलं आहेत आणि मग सकाळी 9 ते 12 पर्यंत दुकानदारी करायची, गुळ विकायचा, शेंगदाणे डाळी विकायचा, त्यात सगळा वास घेऊन तो दुपारी घरी जायचं आणि जेवायचं आणि ढेंगावरती करून झोपायचं. आणि मग दुपारी असं बायकोला ऑर्डर द्यायची आणि मग चहा प्यायचा आणि मग दुपारी 3 वाजता दुकान उघडायचं आणि मग रात्री 8 पर्यंत. म्हटलं अरे बापरे, हे आयुष्य नाही जगायचं आपल्याला, आपल्याला काहीतरी वेगळं करायचं. म्हटलं नाही नाही पप्पा, मी मुंबईतच राहतो मला. तर दॅट गर्लफ्रेंड वॉज वन मोटिवेशन अँड सेकंड वॉज आय वॉज नॉट विलिंग टू गिव्ह अप ऑन माय ड्रीम. की म्हणजे खूप मी खूप पॅसिवली जिद्दी होतो आणि आता पॅसिवली मी जिद्दी, मला तो एक स्वभाव माझा माहीत आहे. मी असा ॲक्टिवली मी तुझ्या समोर म्हणणार नाही की मला हे पाहिजेच, मी न सांगता आय मेक शुअर आय गेट दिस डन फॉर यू फ्रॉम. तर ती एक क्वालिटी कुठेतरी मला स्वतःची कळायला लागली होती त्यावेळेला. तर दॅट वॉज अ टर्निंग पॉइंट ऑफ माय लाईफ की मी ठरवलं की मुंबईत राहायचं. ओके, मी जास्त बोलतो ना, सॉरी. नाही नाही अरे अगदीच, म्हणजे तुम्हालाच ऐकायला आले ते. म्हणजे गेली 4 दिवस सातत्यानं इथे येणारा प्रत्येक वक्ता तुम्हाला सांगत असतो की कसं मी स्ट्रगल केलं, कसा अभ्यास केला, कसं यश मिळालं. ह्या सगळ्यामध्ये सगळं तुम्ही शिकता आहातच, पण हे फार महत्वाचं होतं की रोज कसा कुठे कधी द्यायला हवा, ती ऊर्जा पण अत्यंत महत्वाची आहे. कारण फारच सारखाच अभ्यासाविषयी बोलण्यातही जरा, म्हणजे तुम्हाला 3-4 दिवसात झालं असेल. थँक्यू, तुम्ही आज जरा वेगळी ऊर्जा आता देताय. थँक्यू थँक्यू, मला वाटलं मी काही चुकीचं बोललो की. नाही नाही अगदीच नाही, म्हणजे तुम्ही बघताय ना शिट्ट्या टाळ्या, त्याचे जे ते सिम्बॉलिक आहे सगळं. मला सांगा, हे सगळं कॉमर्सचं गणित झालं, तुम्ही शिकला, पास झाला, काय 36-40% मार्क मिळाले, गर्लफ्रेंड मिळाली आणि नंतर अचानक तुम्ही मॅनेजमेंटच्या डिप्लोमाकडे गेला. हे हे काय होतं म्हणजे लाईफ? हे
हे म्हणजे आता वडिलांना सांगायचं काय की मुंबईत राहायचंय, पुढे शिकायचंय, म्हणजे वडिलांना काय सांगायचं मग एक्झॅक्टली? तर म्हटलं काहीतरी आपण शैक्षणिक करायला पाहिजे, ॲटलीस्ट वडिलांना दाखवण्यासाठी की मी काहीतरी शिकतोय. आणि हॉस्टेल त्यावेळेला माझं बीकॉम झाल्यामुळे हॉस्टेल नव्हतं, मग आता पेईंग गेस्ट म्हणून राहायचं. आणि मग त्याचा खर्च वगैरे सगळा आला, मग मी आत्याकडे राहायला लागलो. मग आणि आत्याकडे मला खूप ऑट वाटायचं, असं नातेवाईकांकडे राहायला मला खूप ऑट वाटतं की अरे त्यांना मग मुंबईत म्हणजे माहिती कशी घरं कशी असतात, लोकांना आपापली सगळी खूप कामं असतात, त्यामुळे मला खूप ऑट वाटायचं तिकडे राहायला. मग मी असं बाहेरच जेवून वगैरे फक्त झोपायला तिच्याकडे जायचो. तर मी ठरवलं काय करूया काय करूया, मग मी शोध लावला की माटुंग्याला वेलिंगकर इन्स्टिट्यूट म्हणून एक इन्स्टिट्यूट आहे मॅनेजमेंटची, आता खूप मोठी आहे, त्यावेळेला ती पोदार कॉलेजमधनं ते ऑपरेट करायचे. आणि तिथे एक संध्याकाळचा डिप्लोमा इन बिझनेस मॅनेजमेंटचा कोर्स होता, अगदीच साधा कोर्स होता तो, त्या कोर्ससाठी काही क्वालिफिकेशनची गरज नव्हती, त्यामुळे मी तर पहिला क्वालिफाय झालो. तर तो कोर्ससाठी मी ॲडमिशन घेतली आणि वडिलांना सांगितलं की मी डिप्लोमा इन बिझनेस मॅनेजमेंट करतोय. बरं, त्यांना बिझनेस मॅनेजमेंट हे शब्द कळले आणि त्यांना वाटलं की पोरगा आता काहीतरी चांगल्या लाईनला गेला, त्याला हे करू दे. तो संध्याकाळचा कोर्स होता, दिवसभर टवाळक्या करू शकत होतो. पण मग मी एक पार्ट टाईम जॉब मी सुरू केला, 150 रुपये पगार होता त्यावेळेला. आणि ते 150 रुपयामध्ये तो बॉस आहे ना, खूप काही करून घ्यायचे माझ्याकडनं. ते ऐकत असतील तर ऐकू देत ना. हे फेसबुक लाईव्ह झालं तर चालेल. हो, हे फेसबुक लाईव्ह होऊ दे. खूप कामं करून घेतली त्यांनी माझ्याकडनं, पण त्याचा आता खूप फायदा होतो मला. तर ते मी संध्याकाळी डिप्लोमा इन बिझनेस मॅनेजमेंट करायचो. आणि मग त्याची परीक्षा आली आणि त्यावेळेलाही मला माहीत नव्हतं की मला करायचं काय. मला कोणी सांगितलं तू फ्लाईट पर्सन हो, म्हटलं म्हणजे काय असतं? म्हणे ते विमानामध्ये ना हवाई सुंदरी असते आणि आपण काय सुंदरा म्हणायचं तो असतो. तर त्याला तो फ्लाईट पर्सन हो आणि मग तुला जगभर हिंटा येईल. म्हटलं अरे ही मस्त आहे रे, फ्लाईट पर्सन होऊया आपण. तर मग मी कसं असतं कुठे असतं, मग त्याच्या पॅनॅमच्या एअर इंडियाच्या त्या ॲड्स यायला सुरुवात झाली. मग मी अप्लाय करायचो पण मग कुठलीच एंट्रन्स मी पास नाही व्हायचो, कारण इंग्लिश पाहिजे तिकडे, आपली इंग्लिशची तर बोंब, त्यामुळे एकही एंट्रन्स मी पास नाही झालो, सगळ्या नापास झालो. मग ठरवलं XIC ला, एक XIC म्हणून इन्स्टिट्यूट आहे इकडे मुंबईला, झेवियर्स कॉलेज, तिकडे ॲडव्हर्टायझिंग मॅनेजमेंटसाठी मी ॲडमिशन घ्यायला गेलो. तिकडे पण एंट्रन्सला फेल झालो. म्हटलं चला आपलं काय आता होणार नाही आहे, ते आपलं डिप्लोमा इन बिझनेस मॅनेजमेंटमध्येच काहीतरी करू. मग त्याची परीक्षा आली, मग त्याचा अभ्यास करायचा होता, मग अभ्यासासाठी जागा नव्हती. मग माझ्या मित्राला सांगितलं अरे कुठे जागा असेल तर बघ ना, मला अभ्यास करायचा. तर त्यांनी मला सांगितलं माहीममध्ये एक पॉलिक्लिनिक आहे, तिकडे डॉक्टर सतीश राजमार्चीकर म्हणून जे माझे गुरु आहेत ते, त्याची स्टोरी सांगतो तुम्हाला. तर त्यांचं ते पॉलिक्लिनिक होतं, त्यामुळे दिवसभर डॉक्टर्स नसायचे तिकडे आणि संध्याकाळची यायचे, त्यामुळे दिवसभर ते पॉलिक्लिनिक खाली असायचं. आणि डॉक्टर राजमार्चीकर त्यावेळेला रिटायर्ड झाले होते, त्यांनी म्हणजे व्हॉलंटियर रिटायरमेंट घेऊन, ही वॉज अ डेंटिस्ट. ते सिरियल्स कुछ खोया कुछ पाया नावाची सिरियल कोणाला माहिती आहे का, हिंदी सिरियल होती दूरदर्शनवरती, तर ती सिरियल ते डिरेक्ट करायचे. आणि गोष्टी वेल्हाळा वेल्हाळा नावाची एक सिरियल होती मराठीमध्ये, तर त्या सिरियल्स ते करायचे आणि त्याचं काम तिथे चालायचं. तर मी अभ्यास करता करता मी कधी कधी त्यांच्या मीटिंगमध्ये जाऊन बसायचो आणि मग ते स्टोरीबद्दल बोलायचे, कॅरेक्टर्सबद्दल बोलायचे आणि मला आवडायला लागलं. म्हटलं अरे हे काय मस्त काम आहे, म्हणजे स्टोऱ्याज क्रिएट करायच्या, त्याच्याबद्दल डिस्कशन करायचं. मी सजेशन द्यायला सुरुवात केली त्यांना त्याच्यामध्ये, तर त्यांना माझे सजेशन आवडायचे. मला म्हणले अरे तू छान सजेशन देतोस, तू मला जॉईन का नाही होत? म्हटलं मी जॉईन होऊन काय करू? म्हणे अरे तू ॲसिस्टंट डिरेक्टर हो. अयला, म्हटलं ॲसिस्टंट डायरेक्टर? म्हटलं आता तर पप्पा नेणारच श्रीवर्धनला परत, कारण फिल्म लाईनमध्ये म्हणजे गेला कामातनं पोरगा, असंच ते असायचं. तर म्हटलं अहो नको, ते मला घरी अलाव नाही करणार. अरे कसं नाही अलाव करणार, अरे ते खूप महत्त्वाचं काम आहे आणि मी तुला 750 पगार देईन. आणि मग तर बस ना, मग घरी कोण सांगणार कुठे काम करतो. 750, 150 वरून 750 वर आलो, गर्लफ्रेंड खुश. वडापाव वाढले शिवाजी पार्कचे त्यामुळे.
तर मग मी तिकडे असिस्टंट डिरेक्टर झालो 750 रुपयासाठी. आणि मग क्लॅप द्यायचे, क्लॅपर बॉय होतो, मग स्क्रिप्टची सगळी पंचिंग करायची वगैरे, ही सगळी कामं करायला सुरुवात केली. आणि ते करत असताना एक वर्षाचा डिप्लोमा माझा कम्प्लीट झाला आणि वडिलांना वाटलं हा कुठेतरी चांगल्या ठिकाणी काम करतोय, पण त्यांना माहीत नव्हतं मी असिस्टंट डिरेक्टर आहे. आणि ते डॉक्टर राजमाजीकरांना भेटले, राजमाजीकरांना भेटल्यानंतर असं वाटतं की तुझ्यासारखंच ते देखणे असे छान, की वडिलांना वाटलं की की अरे चांगल्या माणसाच्या हाताखाली आहे बाबा. त्यामुळे ही डिन क्वेश्चन मी दॅट टाईम. आणि त्यावेळेला थोडे केस बीस होते, पांढरे होते, आणि मग चेहरा जरा चांगला होता, त्यामुळे फोटो बिटो काढून ते मॉडेलिंगसाठी मी वाटले वगैरे होते फोटो, की मला मॉडेलिंग करायचं होतं. बरं काय, दोन वर्ष झाली, कुठे काय मॉडेलिंगचा काही फोन बिन काहीच येईना. तर एक 2.5 वर्षानंतर एक फोन कॉल आला की तुम्ही या एका ॲडसाठी तुमचं सिलेक्शन झालं आहे म्हणून. तर मी खूप खुश झालो की अरे वा छान. आणि मी त्या ॲड त्या शूटिंगसाठी मी गेलो होतो. आणि सिरियलची शूटिंग कशी जरा त्यावेळेला तर अगदीच गरिबीमध्ये होती, म्हणजे जेवण पण अगदी डाळ भात आणि एक पापड आणि लोणचं, म्हणजे चांगलं काम केलं तर लोणचं, नाही तर तेही नाही असं ते सिरियलमध्ये सगळी गणितं असायचे. आणि मी ॲडफिल्मच्या शूटिंगला गेलो, एवढे सगळे लाईट्स, कॅमेराज आणि सगळे फाडफाड इंग्लिश बोलणारी सगळी लोकं, जरा तोकड्या कपड्यातल्या थोड्याशा मुली, असं ते सगळं पाहिलं तिकडे की अरे वा इम्प्रेसिव्ह आहे सगळं, काय मस्त आहे. आणि त्यावेळेला मी ती वर्धमान धाग्याची ॲड होती आणि त्या ॲडमध्ये माझं कॅरेक्टर होतं की यंग टेलर आहे मी आणि माझं दुकान असतं आणि माझ्या दुकानामध्ये चं ओपनिंग असतं आणि तिकडे तो वर्धमान थ्रेडचा रिप्रेझेंटेटिव्ह येतो आणि म्हणतो वर्धमान धागे यूज करो, इससे तुम्हाला करिअर अच्छा होगा, कपडे अच्छे सिलायंगे. म्हटलं हां, तर असं ती कॉन्सेप्ट होता. बरं. आणि त्यामध्ये दोनच मॉडेल होती, मी होतो आणि जो माझा काउंटर मॉडेल होता जो वर्धमान थ्रेडचा धाग्याचा रिप्रेझेंटेटिव्ह होता तो होता राजकुमार हिराणी. ओ, तर तिथे तुमची पहिली भेट झाली आहे. तिथे आमची पहिली भेट झाली, माझी आणि राजूची. कारण राजू ही जस्ट मुंबईत आला होता आणि त्याने जस्ट करिअरला सुरुवात केली होती आणि तिथून मग आमची फ्रेंडशिप सुरू झाली. आणि त्याला मी सांगितलं की, आणि त्यावेळेला लंच टाईम झाला आणि लंच टाईमला तिकडे चिली चिकन होती. म्हटलं यार ये बेस्ट आहे यार, हे इथेच काम करायला पाहिजे, इकडे चिली चिकन देतात, चायनीज देतात, म्हणजे हे फील्ड बेस्ट आहे. तर मी राजूला सांगितलं राजू यार माझं काहीतरी इथे करून दे ना या कंपनीमध्ये. आणि मग राजूने त्या बॉसशी बोलून मग मला तिकडे नोकरी दिली, 1800 रुपये पगार झाला त्यावेळेला माझा. आणि मग ती मी ॲडव्हर्टायझिंगमध्ये जॉईन झालो आणि मी तिकडे प्रोडक्शन करायला सुरुवात केली, प्रोडक्शन मॅनेजर, प्रोडक्शन असिस्टंट म्हणून मी सुरू केली. आणि मग 2 वर्षानंतर प्रोडक्शन मॅनेजर झालो. तर असं मग ते ॲडव्हर्टायझिंगमध्ये. आणि मग त्यावेळेपासून माझी आणि राजूची खूप अशी इच्छा होती, आम्ही दोघं, राजूची बाईक होती त्याच्यावरती फिरायचो, कधी तो पेट्रोल टाकायचा कधी मी पेट्रोल टाकायचो, खूप स्वस्त स्वस्त अशी ज्या जागा असतात जिकडे जेवण मिळतात त्या आम्ही काढून, पैसे नसायचे दोघांकडे, खूप कमी असायचे. मग कधी त्याच्या गर्लफ्रेंडचा प्रॉब्लेम झाला की माझ्याशी बोलायचा, माझ्या गर्लफ्रेंडचा प्रॉब्लेम झाला त्याच्याशी बोलायचा, असा अशी खूप चांगली आमची एक मैत्री चालू झाली. आणि मी ठरवलं होतं की आयुष्यात एक तरी फिल्म करायची यार, ॲड फिल्म खूप केल्या 30 सेकंदाच्या 40 सेकंदाच्या, फिल्म करायची फिल्म करायची. पण ते जवळजवळ 10 वर्ष ते झालं नाही, 10 वर्ष तोही ॲड फिल्म करत राहिला, मी ॲड फिल्म करत राहिलो. आणि ॲट 1 पॉईंट मी ठरवलं की बस झाली मुंबई, आता आपण इथून जाऊया. कारण त्यावेळेला मी बँकॉकला जायला सुरुवात केली होती, बँकॉकला आम्ही ॲड फिल्मचं शूटिंग्स वगैरे करायचो. बरं. तर बँकॉकला माझे कनेक्शन्स वाढली होती आणि ती खूप छान सिटी होती. आयुष्यात पहिल्यांदा मॉल काय असतो मी बँकॉकला पाहिलं होतं, आपल्याकडे काहीच नव्हतं त्यावेळेला. आणि मी म्हटलं यार इतकी सुंदर सिटी आहे, आपण इथे का नाही शिफ्ट होत. म्हणून मी बँकॉकला शिफ्ट व्हायचं ठरवलं. मी माझ्या मुलाची साठी शाळा वगैरे बघितली, ॲडमिशन वगैरे घ्यायचं सगळं ठरलं. आणि मी जाणार तेव्हा राजूचा फोन आला, यार मापुसकर मेरी फिल्म ऑन हो गई, विधू विनोद चोपडा प्रोड्यूस कर रहा है, मुन्ना भाई MBBS. बोला यार मैं बैंकॉक जा रहा हूँ, मैं नहीं करता हूँ, तू करना, मैं देखने आऊँगा तेरी पिक्चर. बोलते नहीं नहीं तेरे बिना मैं पिक्चर नहीं करूँगा यार, हमारा ड्रीम है यार, तू क्यों जा रहा है. बोला नहीं यार मेरा सब सेट हो गया राजू, मेरे को जाने दे, मेरे को नहीं करना है, अभी लाइफ सेट है मेरा उधर. बोला नहीं नहीं तेरे बिना पिक्चर करूँगा नहीं, तू ये पिक्चर करके जा. आणि म्हटलं चल बाबा हा बिचारा नाही तर एकटा कसं करणार. तर मी थांबलो, 3 वर्ष लागली मुन्ना भाई MBBS कम्प्लीट व्हायला. कम्प्लीट झाला आणि सुदैवानं दुर्दैवानं म्हणा काही पिक्चर हिट झालं ते. आणि एवढं हिट झालं की राजूला सिक्वलची आयडिया आली, लगे रो मुन्ना भाई.
बरं मी आता बँकॉकला जायला निघालेलो. म्हटलं राजू आता मी जातो. राजू म्हटलं अरे मज्जा सिक्वल करके जा. बोला तू अभी मेरे को फसा रहा है वापस. मैंने बनाऊंगा सिक्वल, तू बना सिक्वल. अभी तू एक्सपर्ट हो गया, तू एक फिल्म तू किया तूने, तेरे को सब मालूम है, अब मैं जा रहा हूँ. बोले नहीं नहीं यार, देख पहली फिल्म है ना सबकी हिट होती है, सेकंड में प्रॉब्लम होता है. क्योंकि सब लोग बोलते हैं वो न्यू कमर का लक होता है ना वो पहली फिल्म को होता है, सेकंड फिल्म में सब लोग देखते हैं अब क्या करेगा. आसम तर तू मत जा. आई लव दोस्ती की खातिर रह गया मैं. म्हटलं चल, पण ह्याच्यानंतर मी जाणार ना, मी अजिबात थांबणार नाही. मग लगे रो मुन्ना भाई शूट करायला सुरू झालं. आणि 5 वर्ष झाली इंडस्ट्रीमध्ये, आणि 5 वर्ष झाल्यानंतर तुम्हाला थोडंसं ते एक सवय होते त्या कामाची, एकंदरीत ॲप्रिसिएशनची, आणि खूप ॲप्रिशिएट झाले आणि लोक खूप भरभरून बोलायचे भेटायचे. ती एक मजा यायला लागली कुठेतरी. आणि त्या दरम्यान फरारीची आयडिया माझ्या डोक्यामध्ये शिरायला लागली होती. आणि मग ते डोक्यात आता खुळ गेलं की आता एक फिल्म तरी डिरेक्ट करून आपण मग बँकॉकला जायचं असं ठरलं. आणि मग लगैरोच्या पार्टीनंतर विनोद चोपड्याने मला विचारलं, मापूस क्या करना चाहता अभी तू? मी बोला सर एक फिल्म बनवणार चाहतो, तो है कुछ आयडिया? मी त्यांना ऐकवली आणि ते हो म्हणाले. आणि तिकडे झाली फरारी की सवारी, आणि तेव्हापासून अजून इकडे आहे. बँकॉक तर कॅन्सलच झाले ते आता. हां मी मगाशी तेच म्हटलं, तुम्ही बँकॉक हा प्रवास सांगत असताना एक दोन मुद्दे असे सांगितले की तिकडे गेलो होतो, लाईफ सेटल झालं होतं ऑलमोस्ट, मुलाच्या ऍडमिशन पर्यंत तुम्ही गेलात, हो एकदम एकता कपूरच्या सिरियल सारखे झपकन 10 वर्ष संपली, ते गर्लफ्रेंडचीच पुढे बायको झाली आणि मग मुलं असं होतं का? ते राहिलं मधल्या काळात सांगा. अरे नंतर विचार नाही प्रश्न. नाही गर्लफ्रेंड बायको नाही झाले. ठीक आहे चालत. नाही मग तुम्ही जेव्हा ऍड फिल्म करायला सुरुवात केली असं म्हणाल, त्या वर्धमान धाग्याच्या ऍडच्या वेळी तुम्ही आणि राजीव राणी भेटला, बरोबर, मुळात आपण ऍड फिल्म करू शकू हे तुम्हाला वाटलं, आणि मग ते काम कसं मिळवत गेलात? म्हणजे एकदम नव्यानं तुम्हाला कोणी काम दिलं नसेल, तुम्ही काही एफर्ट्स घेतले असतील, स्ट्रगल केला असेल, काय प्रोसेस होती? कोणाला पहिलं पिच केलं? कुठली कमर्शियल तुम्ही पहिली शूट केली? मला काय होतं की मला, मी जेव्हा ती कंपनी जॉईन केली, ती प्रोडक्शन हाऊस होतं झेड फिल्म्स नावाचं, आणि कंपनी मी जॉईन केली 1800 रुपये पगार होता, आणि तो हळूहळू वाढत वाढत 3000-3500 झाला होता. आणि मी जवळजवळ 5 वर्ष त्या कंपनीमध्ये काम केलं. पण ना अजून आठवतं, ॲट वन पॉईंट मला असा थोडासा रेसलेसनेस व्हायला लागला की अरे आपण अजून एक्सपांड करू शकतो आपलं स्वतःला, आपण काय 3500 रुपयामध्ये का आपण हॅपी आहोत? व्हाय कांट आय गो बियॉन्ड दिस? आणि मला ती मोमेंट आठवते. ती मोमेंट अशी आहे, आम्ही रिबॉकची ॲड शूट करत होतो चेन्नईमध्ये, आणि इंडियाची हॉकी टीम होती, आणि धनराज पिल्ले होता त्यावेळेला हॉकी टीममध्ये, आणि इंडियाची हॉकी टीम त्यावेळेला ऑलिम्पिक्सला जाणार होती. तर त्याच्या आधी आम्हाला चेन्नईमध्ये ती रिबॉकची ॲड शूट करायची होती. आणि आम्ही चेन्नईला याच्यासाठी गेलो होतो कारण मुंबईत त्यावेळेला पावसाळा होता, आणि आमचं बॅड लक त्यावेळी चेन्नईमध्ये पूर आला, त्यामुळे आम्हाला हॉटेलमध्ये 4-5 दिवस राहायला लागलं. तर त्या शूटिंगच्या दरम्यान ते चालू असताना मला अजून वाटतं, इट वॉज अ मिडनाईट, आणि मी असा बेडवरती होतो, आणि मला असं वाटलं की यार आय कॅन क्विट दिस कंपनी, आय कॅन चेंज, आय कॅन ग्रो, मी भरपूर काय काय करू शकतो. आणि त्या मोमेंटला जेव्हा मला वाटलं, मी सकाळी जाऊन माझ्या बॉसशी बोललो दिलीप घोष, की दिलीप मेरे को कंपनी छोडना आहे. ही सेड व्हेरी गुड. हा त्याचा रिस्पॉन्स बघून मी एकदम उडालोच. म्हटलं अरे मैं कंपनी छोड रहा हूँ, मेरे को फ्रीलान्स करना है. ही सेड व्हेरी गुड, डू इट, यहाँ तो काम देव दूंगा नहीं मैं तेरे को, तू बाहर जाके कर. जर ती मी स्टेप घेतली नसती ना, तर मला माहीत ना काय झालं असतं. जर ती मी स्टेप घेतली, मी फ्रीलान्स प्रोडक्शन मॅनेजर झालो, 1.5 वर्ष काम नाही मिळालं मला अजिबात. आणि मला कळे ना मी करू काय. आपण ही स्टेप घेतली आणि अजून यश येत नाही, हाताला काम मिळत नाही आहे, आणि कुठेतरी मित्राकडून उधार घे, मग वडिलांकडून थोडेसे उधार घे, असं करत करत गर्लफ्रेंडच्या घरी जेवायला जा, असं करत 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 ती 1.5 वर्ष काढली. आणि हळू 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 हळू
एक एक काम यायला लागलं, मी पेशन्स ठेवले आणि त्यानंतर 3 वर्षात माझी प्रोडक्शनची बेस्ट कंपनी होती मुंबईमध्ये, 13 जणांची कंपनी होती अँड वी वर ऑन द टॉप. ओके, म्हणजे रोज आम्ही शूटिंग, ऑलमोस्ट रोज आम्ही शूटिंग करायचो आणि आमच्याकडे एवढं काम होतं. आणि ते काम करत 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 एवढं झालं की त्यावेळेला माझं जवळजवळ इन्कम महिन्याला 2.5 ते 3 लाख रुपये झालं. ओ, दॅट्स क्रेडिटेबल. आणि ज्यावेळेला मी बँकॉकला जायचं ठरवलं आणि राजूनी मला मुन्नाबाई MBBSची ऑफर दिली, त्यावेळेला एकतर फिल्म करायची होती हे होतं, दुसरा मित्र होता, ह्याच्यासाठी मी ॲडव्हर्टायझिंग बंद केलं, माझं 2.5-3 लाखाचं इन्कम बंद केलं आणि विनोद चोप्रा फिल्म्स कंपनीमध्ये 10,000 रुपयावरती मी नोकरी करायला सुरुवात केली. 10,000 ते माझ्यासाठी खूप कठीण काम होतं की 2.5 लाखावरून आपण डायरेक्ट 10,000वरती येतो जस्ट फॉर द फ्रेंडशिप अँड पॅशन. तर का करतो, म्हणजे माय वाईफ वॉज व्हेरी अपसेट विथ मी की हे का कशासाठी करतो, बिकॉज दे आर नॉट एनरोल्ड, दे आर नॉट इन्वॉल्व इन टू दॅट, बिकॉज दे आर गोन टू सफर. पण ते मी डेअरिंग केलं आणि हे जे ह्या ज्या सगळ्या मुमेंट्स आहेत त्या मला आज मला ते मागे बघतो तर आठवतात की ह्या मुमेंट्सला जर मी डिसिजन घेतली नसती आणि मी जर डेअरिंग नसती केली तर आज व्हेंटिलेटर नसतं झाला. क्या बात आहे, अगदी खरं आहे. मला वाटतं हे खऱ्या अर्थानं आमच्या सगळ्या तरुण मित्रमैत्रिणींना हा उत्तम करेक्ट मेसेज आहे की धाडस करणं अत्यंत महत्त्वाचं आहे आणि त्याच्याशिवाय ते ध्येय असल्याशिवाय तुम्ही यशस्वी होऊ शकत नसता. आणि कदाचित त्यामुळे व्हेंटिलेटरपर्यंत तुम्ही आम्हाला आत्ता इथपर्यंत आणलं आहे, आता पुढे आम्हाला भरपूर अपेक्षा आहेतच. मला सांगा, राजकुमार हिराणी ह्या माणसाशी तुमची मैत्री झाली आणि तिथून खरा प्रवास सुरू झाला तुम्ही म्हणालात, त्यावेळी ते काय करत होते? पण तुम्हाला जेव्हा पहिल्यांदा भेटले ते पण त्याच प्रोडक्शन हाऊसमध्ये काम करत होते? नाही, राजू पुण्याची फिल्म इन्स्टिट्यूट आहे, तिथून तो एडिटिंगचा कोर्स केला, FTIमधून एडिटिंगचा कोर्स करून तो ग्रॅज्युएट झाला ॲज अन एडिटर. तर राजू फिल्म एडिट करायचा बर, आणि काही काही त्याला मग फ्रीलान्स ॲड फिल्मचे आणि कॉर्पोरेट फिल्मचे पण जॉब्स मिळायला लागले आणि मग ते तो जॉब्स करायचा असं ते. आम्हाला एक किस्सा सांगतो, आम्हाला एक खूप मजेशीर किस्सा आहे. मी आणि राजू आम्ही ॲड फिल्म करायचो, 30 सेकंदाची 40 सेकंदाची 50 सेकंदाच्या त्या ॲड फिल्म असायच्या. त्यावेळी एक डॉक्युमेंटरी फिल्म मेकर होते, तर ते आम्हाला एका स्टुडिओमध्ये नेहमी भेटायचे आणि ते राजूला सांगायचे, अरे मेरा डॉक्युमेंटरी करना, मेरा डॉक्युमेंटरी करना. राजू म्हणायचा, नाही यार डॉक्युमेंटरी नाही करणार मेरे को. आणि डॉक्युमेंटरीची ड्युरेशन असते 40 मिनटं, 1 तास 2 तास. तर आम्ही त्यांना खूप अवॉइड करायचो. एकदा आम्हाला ते असे भेटले तिकडे स्टुडिओमध्ये आणि आम्हाला राजूला म्हटले की हिराणी क्या कर रहा है, वही 20 सेकंड 30 सेकंड ऐसे करेगा ना लाईफ भर 2 घंटे भी पुरे नाही होंगे. तर मी राजूला जे पहिली फिल्म झाल्यानंतर राजूला म्हटलं, अरे उस आदमी को मिलना चाहिए, उसको बोलना चाहिए, हमने 2 घंटे पूरे कर लिए, हो गई हमारी पहिली फिल्म. नाही पण मग तुमची आणि विधू विनोद चोप्रा हे गणित जमलं कसं मुन्नाभाईच्या वेळेला? राजू त्यावेळेला विधू विनोद चोप्रांची जी बायको होती रेणू सलुजा, त्या शी पास्ट अवे अँड शी वॉज वन ऑफ द फायनेस्ट एडिटर. ओके, आणि राजू हॅज त्यांना ॲसिस्ट करत होता आणि करीब नावाची त्यांची जी फिल्म होती विधू विनोद चोप्रांची, आणि करीबच्या वेळेला त्यांना स्टमक कॅन्सर झाला, शी वॉज हॉस्पिटलाइज. मग आता एडिट करेल कोण, प्रोमोस करेल कोण, तर मग राजू ते प्रोमोस करायला लागला. त्यावेळेला त्याचं आणि विधू विनोद चोप्रांची ओळख खूप वाढली आणि मग त्यावेळेला त्याने विचारलं की तू फिल्म क्यों नाही बनवता, इतना अच्छा काम करतोय. आणि मग त्यांनी ती स्टोरी ऐकवली आणि मग पुढे ते उभे राहिले की चल मी करतो प्रोड्यूस. म्हणजे मराठी सिनेमा हल्लीच्या काळामध्ये जसा बनतो त्यापेक्षा फार मोठ्या प्रमाणात त्यावेळी हिंदी सिनेमे बनायचे. हो, निर्माता मिळवणं जी कठीण गोष्ट आज मराठीमध्ये सुद्धा आहे, त्यावेळी ती हिंदीमध्ये पण होती. हो, मग तुलनेनं अगदी सहज निर्माता मिळाला तुम्हाला असं म्हणायला हरकत नाही? नाही 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 नाही. मुन्नाभाई MBBSची जर्नी ना खूप इंटरेस्टिंग आहे. हां, ती आम्हाला ऐकायला आवडेल. एक तर ती स्टोरी राजूने लिहिली आणि त्यावेळेला आजच्यासारखं नव्हतं की कॅमेरा उचला आणि तुम्ही शॉर्ट फिल्म बनवा आणि तुमचं कॅलिबर दाखवा आणि असं नव्हतं. खूप काय फिल्म होती, सेल्युलॉइड होती, महाग असायची, प्रोड्युसर सहसा मिळायचे नाही. तुम्ही एखाद्या ग्रॅज्युएट असाल किंवा एखादा कॅम्प बनला असाल तोपर्यंत काम नाही मिळायचं. तर राजूने जेव्हा ही मुन्नाभाई MBBSची कॉन्सेप्ट लिहिली त्याला ती त्याला शॉर्ट फिल्म करायची होती
आणि ओरिजिनल मुन्ना होता ओमपुरी साहेब. त्यानंतर ती शॉर्ट फिल्म ही होईना म्हणून आम्ही सिरियल करायचं ठरवलं 13 एपिसोडची. बर, मुन्नाभाईवर 13 एपिसोडची सिरियल करायची. बर बरं, त्यालाही आम्हाला कुठले टीव्ही चॅनल उभं करेना की 13 एपिसोडवर काय आहे नाव भाई डॉक्टर होणार, हा काय कॉन्सेप्ट आहे का वेड्यासारखा. म्हणे नाही, ये चलेगा नाही, असं लव बी पाहिजे ना काहीतरी. मग राजू असा फ्रस्ट्रेट झाला की आता करायचं काय. मग त्या करीबच्या वेळेला त्यांनी विनोद सरांना ऐकवली की अशी अशी माझ्याकडे स्टोरी आहे. तर विनोद म्हणला, यार इसका तू हिंदी फिल्म कर, बहुत अच्छा बनेगा. बोलता कोण बनायगा. तर विनोद सर त्यावेळेला काय बोलले नाही, कोण बनायगा, ते शांत राहिले. बघ मिलेगा तेरे को प्रोड्युसर, ढूंढ पहिले स्क्रिप्ट तो लिख. आणि राजू थोडासा इन्स्पायर झाला आणि मग त्यांनी ती स्क्रिप्ट लिहिली. आणि मग विनोद सर म्हणले की चल मैं बनाता हूं. आणि पहिला मुन्नाभाई होता विवेक ओबरॉय. मग विवेक ओबरॉयचा सरकार नाही, सरकार नाही, कुठली आली ते कंपनी आली. आणि ती फिल्म आल्यानंतर विवेक खूप बिझी झाला आणि मग आम्हाला डेट्स मिळेना. मग विवेक फिल्ममधनं गेला. मग ही स्टोरी शाहरुख खानला ऐकवली आणि शाहरुख खान एक्साईट झाला. त्यावेळेस देवदास शूट करत होता आणि आम्ही देवदासच्या सेटवर जायचो आणि त्याला ऐकवायचो. आणि तो एवढा एक्साईट झाला की त्याला ती मुन्नाभाई करायची होती. आणि आताची मुन्नाभाईमधली काही गाणी आहेत मुन्नाभाई MBBS वगैरे, त्यामुळे शाहरुखचं खूप कॉन्ट्रीब्युशन आहे त्या सगळे. मायकल जॅक्सनचा डान्स विन्स आहे त्याच्यामध्ये. अनफॉर्च्युनेटली पुन्हा शाहरुखला मानेचा त्रास चालू झाला आणि त्याला लंडनला जावं लागलं. आणि त्याला माहीत नव्हतं की त्याचं पुढे करिअर काय होणार आहे देवदासनंतर आणि किती वेळ लागणार आहे. तर त्यांनी राजूला सांगितलं की बाबा तू तुझी फिल्म चालू कर दुसरं कोणाबरोबर, मी तुझी फिल्म नाही करू शकत. आणि पुन्हा प्रोजेक्ट आमचा स्टॉल झाला आणि आम्ही खूप नाराज झालो होतो. तर विनोद सरांनी आम्हाला सांगितलं, अरे तुम लोग नाराज क्यों होते, कोई और लेते हैं ना, हम पिक्चर बनाएंगे. आणि त्यावेळेला संजय दत्त मुन्नाभाई MBBSमधल्या जहीरचा रोल करणार होता जो जिमी शेरगिलने केला. तर विनोद सरांनी संजूला फोन केला, म्हटलं आजा तू मुन्ना करले. तर संजू म्हणाला की सर मैं मुन्ना क्यों करूंगा, वो तो शाहरुख कर रहा है. बोले नहीं नहीं शाहरुख नहीं कर सकता, तू कर ले. तो बोला मैं कर पाऊंगा, तो बोले तू कर रे का, तू लगेगा मुन्ना. असं जेव्हा ते झालं आणि आम्हाला सांगितलं की ये तेरा मुन्ना है, इसको पकड, अभी जाके तुम लोग फिल्म बनाओ. आणि तशी ती मुन्नाभाई MBBS फिल्म झाली आणि आता तो क्या बात है. आता एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये विदू विनोद चोप्रा प्रोडक्शन्स, त्यानंतर लघु मुन्नाभाई सारखं पिक्चर, शाहरुख खान बसून चर्चा, रात्र ओमपुरी बसून चर्चा सुरू झाली आणि संजय दत्तपर्यंत आली, बमन इराणी, उत्तम, हे सगळे इतके मोठे स्टार्स आपल्या आजूबाजूला आहेत, याचं कधी दडपण नाही आलं की त्यांना कसं मी डिरेक्ट करू, त्यांच्याशी कसं संवाद साधू किंवा काय? पहिल्यांदा जेव्हा तुम्हाला एक्सपोजर एवढं नसतं. नाही, ऑफकोर्स दडपण आलं ना, कारण त्यावेळेला काय असायचं, मी मला मुन्नाभाईचा पहिला दिवस आठवतो शूटिंगचा. संजय आला होता फर्स्ट डे शूटिंग करायला आणि सडनली त्यांनी काहीतरी असं एक स्ट्रीक केले होते केसांमध्ये असे सोनेरी. तर राजू म्हणला, ये क्या कर गया है यार, ये भाई कैसे लगेगा, ये क्या बना क्या है. तर राजू म्हणला, तू जाके बोल उसको. मैं बोला, यार मैं नहीं बोलता, वो संजय दत्त यार, वो मारेगा मेरे को दो थप्पड. तर आम्ही खूप घाबरायचो, आम्ही जायचो नाही त्याच्या व्हॅनमध्ये. आणि हळूहळू माझी, कारण काय होतं, राजू डायरेक्टली त्याला बोलू शकत नव्हता, तो राजूला डायरेक्टली बोलू शकत नव्हता. तर मग माझं ते मिडल मॅन झालो मी, लोलक झालो की तो काय बोलतो तर राजूला सांगायचं, राजू काय बोलतो त्याला सांगायचं. त्यामुळे त्याची माझी थोडीशी फ्रेंडशिप हळूहळू डेव्हलप व्हायला सुरुवात झाली. तर येस, दडपण होतं, नक्कीच होतं, कारण दडपण ते अजूनही आहे. म्हणजे आताही म्हणशील तर एक कॉन्फिडन्स आहे आता की एवढं काम केलं, त्यामुळे आता माहिती आहे की स्पेसिफिक किती राहू शकतो, किती बोलू शकतो, किती बोलायची गरज आहे, वाहून जाऊ शकत नाही. आता तो एक कॉन्फिडन्स आला. पण दडपण येतं, म्हणजे आताही जेव्हा बच्चन साहेबांना भेटायला जातो, दडपण येतं रे, अरे अमिताभ बच्चन येतो अगदीच, तो ऑफकोर्स दडपण येणार की त्यांच्याबरोबर बसायला बोलायला. जरी मी त्यांना त्यांच्या ऍड फिल्म त्यांना डिरेक्ट वगैरे केलं, तर मला ते त्यांना डिरेक्ट करताना आजही दडपण येतं की मी अमिताभ बच्चनला काय सांगू,
की तुम बैठे हो इधर और तुम्हारा ये डायलॉग है आणि मी त्यांच्यासमोर का कसं हिंदी बोलू, हसतील ते मला, ते दडपण येतं, पण दॅट्स युअर जॉब अँड दॅट पुशेस यू यु नो. आणि बरेचसे ज्या मी गोष्टी करतो ना मी खूप इन्स्टिंक्टवर करतो, म्हणजे आपले मित्रमैत्रिणी आई वडील असतात पण ॲट द एंड ऑफ द डे ना मला वाटते इन्स्टिंक्ट वर्क्स ॲब्सोल्युटली. कारण मी अख्खी व्हेंटिलेटर फिल्म जी आहे मी हिंदी फिल्म एक लिहितो आहे आणि ती लिहित असताना मला व्हेंटिलेटरची आयडिया आली होती. ओके. आणि मला बऱ्याच जणांनी सांगितलं की नको करू मराठी फिल्म, तू हिंदी फिल्म इंडस्ट्रीतला आहेस, मराठीत गेला तर तू खाली जाशील, नको करू. पण ती कुठेतरी ती दॅट फिल्म वॉज कॉलिंग मी आणि माझी माय इन्स्टिंक्ट वॉज टेलिंग मी दिस फिल्म नीड्स टू बी मेड, ही बनवायला पाहिजे. आणि आय वेंट ऑन, आय डिंट वॉन्ट टू स्टॉप अँड देन द मॅजिक हॅपन. आय डोंट नो फ्रॉम वेअर दॅट स्क्रिप्ट developed so well, from where all these artists came, from where Priyanka Chopra came, Ashutosh Govarikar came. Tar, if you are driven and you know your instinct well and if you listen to it, nothing is impossible. Kya baat. Mala vatta ki kadachit tya pahilya Munna bhai cha yashanantar to atmavishwas nakkis vadla asel. Tumhi nantar lage raho Munna bhai pan kela sequel dacha kela to hi yashasvi zala. त्यानंतर नाही वाटलं आता जातो आता बँकॉकलाच जाऊया बस आता सेटल होऊया तिकडे. नाही नाही त्या तोपर्यंत कन्वर्जन झालं होतं की नाही आता इथेच राहायचं आणि सिनेमे करायचे. फिल्म करायचीच होती कारण ती फरारीची आयडिया आली होती मला. हा कारण फरारी हा इंडिपेंडंट फिल्म म्हणून तुम्ही पहिली हे केली, त्याचं काय गणित कसं काय ते जुळून आलं किंवा त्याविषयी सांगा ना जरा. दॅट इज ऑल्सो रिअल लाईफ एक्सपिरियन्स आहे तो, एक इन्सिडेंट आहे फरारीचा. ती आयडिया कुठून आली तुम्हाला सांगतो. फरारी की सवारीची मुन्नाबाई MBBSचा आम्ही डबिंग करत होतो पाली हिलला आणि त्यावेळेला मी ॲडव्हर्टायझिंगचं पण छोटी छोटी कामं करायचो. तर एक फोटो सेशन होतं मॅगव्हील्सचं, म्हणजे टायरच्या मधले जे व्हील्स असतात त्याची ॲड होती आणि त्याच्यासाठी बेस्ट कार्स हव्या होत्या. आणि माझं नाव कसं त्यावेळेला खूप चांगलं होतं इंडस्ट्रीमध्ये की राजेश मापुसकरला काही सांगितलं की तो आणून देतो, कधी रिक्वायरमेंट सांगितलं की इनकम्प्लीट नसतात. तर ते प्रोजेक्ट माझ्याकडे आलं होतं आणि मी मुंबईत म्हटलं ह्या सगळ्या महागड्या गाड्या भाड्याने घ्यायच्या होत्या मला. म्हणजे आता आम्ही काय करतो मुंबईत जेव्हा एखादी गोष्ट लागते शूटिंगसाठी सगळं आम्ही भाड्याने घेतो. म्हणजे काही काही गोष्टी भाड्याने मिळण्याची दुकानं असतात, काही काही गोष्टी तुम्ही जाऊन विचारता. मी निर्लज्जासारखा आता मला एखादी कार हवी असेल आणि ती बाहेर असेल तर मी वाट बघेन तुम्ही कोणी बाहेर यायची आणि विचारेन तुम्हाला तुम्ही भाड्याने देणार काही गाडी, मी तुम्हाला 10,000 रुपये देईन, मी याच्यामध्ये पेट्रोल टाकेन असं वगैरे. आणि ते मी निर्लज्जासारखं खूप वेळा केलं, सिग्नलवरती थांबून मी लोकांना विचारलं, मी मुलांना मॉडेलिंगसाठी वगैरे अगदी डिरेक्टली विचारलं, कोणालाही विचारून मी काही विचार असतो. त्यामुळे एकेकाळी तर आमच्या घरामध्ये मी नातेवाईकडे जायचो त्यावेळेला ते म्हणायचे आता हा ह्याला ही नवीन वस्तू दाखवायला नको हा भाड्याने मागायचा शूटिंगसाठी. म्हणजे अक्षरशः लोकांच्या घरातून त्यांची भांडी, त्यांचे TV, त्यांची फ्रीज मी सगळं घेऊन गेलो, सगळं घेऊन जायचो आणि त्यांना भाडी द्यायचो. असं ते बरेच उपद्रव केलेत. तर यू टू बी इनोव्हेटिव्ह. तर ती ते कॅम्पेन होतं आणि त्या कॅम्पेनसाठी फरारी पाहिजे होती, रोल्स रॉयल्स पाहिजे होती, लॅम्बोर्गिनी पाहिजे होती आणि अशा सगळ्या बेस्ट कार्स हव्या होत्या. तर माझ्या जिद्दीने मी सगळे सिग्नलला उभं राहायचो, लॅम्बोर्गिनी दिसली की तिकडे जायचो, त्याच्याशी बोलायचो, रोल्स रॉयल्स कुठे पार्क असली की तिकडे थांबायचो, तो माणूस येईपर्यंत थांबायचो, मग त्या ड्रायव्हरशी बोलायचो, मग त्याच्या मालकाचा पत्ता काढायचा, असं करत करत सगळ्या गाड्या मी ऑर्गनाईज केल्या होत्या. एक फरारी मिळत नव्हती मला आणि मी विचारलं की मुंबईत फरारी कोणाकडे आहेत. मग मला कळलं की तीनच फरारी आहेत मुंबईमध्ये, एक भूषण कुमार जे T-सिरीजचे मालक आहेत त्यांच्याकडे होती, एक सचिनकडे होती आणि अजून एक वाडियाज किंवा वन ऑफ द इंडस्ट्रियलिस्ट त्यांच्याकडे होती, पण त्यांची लोणावळ्याला होती. त्या तिघा जणांकडे साहेब बाकी कोणाकडे फरारी नाही आहे. म्हटलं सचिनकडे तर जाऊ शकत नाही, त्याला कसं विचारणार. भूषण कुमारना एकदा विचारलं तर ते म्हणले त्यांच्याकडे येलो कलरची आहे, मला रेडच पाहिजे होती. ती लोणावळ्यातली होती, ती इकडे आणणं मुश्किल होतं. मग ती
जेव्हा मी इथे होतो पाली हिलला जेव्हा मी काम करत होतो तेव्हा सगळ्यांना मी सांगितलं होतं की मला फरारी पाहिजेत. त्याला असं काही फेसबुक वगैरे नव्हतं ना की यू जस्ट सेंड 10 मेसेजेस जातं, पण ते यू कीप कॉलिंग 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 की सगळ्यांना बातमी पसरून ठेवायची, म्हणजे कुठून तरी एक एक बाण लागतो असं ते माहिती होतं. तर माझ्या मित्रांनी फोन केला, म्हणलं अरे पाली हिल बांद्रा में ना मैंने अभी लाल गाडी देखा, मुझे लगता है वो फरारी है. मैं बोला यार गॉड सेंड, मैं पाली हिल बांद्रा में हूँ यार, बोल किधर है. मग त्यांनी मला बिल्डिंग सांगितली, अँड यू वोंट बिलीव्ह दॅट वॉज 4 बिल्डिंग अवे फ्रॉम वेअर आय वॉज. आणि मी जिमी शेरगिलचं डबिंग चालू होतं, मी जिमीला म्हटलं जिमी मैं आता हूँ, तू अपना लाईन्स कर ले, मैं 15 मिनिट में आता हूँ. आणि मी चालत गेलो, पाऊस पडत होता त्यावेळेला, गेलो आणि मी त्या गेट त्या बिल्डिंगच्या गेटच्या आतून पाहिलं तर त्या बिल्डिंगच्या खाली असे लाल कपड्यामध्ये एक गाडी होती. मला असं धस्स झालं, म्हटलं वाव दिस इज फरारी, आता आय कॅन गेट दिस कार. तर मी त्या सेक्युरिटीला विचारलं, म्हटलं ही किसका गाडी आहे, तो म्हणतो ICICI खूप मोठे ऑफिसर आहेत उनका गाडी आहे. मी म्हटलं मेरे को देखने का, मला जात या देखने का, ऐसे नाही देख सकते. म्हटलं आता काय करावं. मग मी थांबलो तिकडे तो माणूस लंचला जाईपर्यंत, मग 1:30 लंच टाईम झाला, तो तिकडे निघून गेला. मी हळूच आतमध्ये शिरलो आणि ते कवर वरती करून बघितलं तर घोड्याचं सिम्बॉल दिसलं. मी जाम खुश झालो, म्हटलं यायला परारे मिळाली राव. आणि ते बंद केलं आणि मी परत बाहेर आलो. मग तो जेवून आला ढेकर देत, या गयाने अविताक. बोला ठीक आहे, साप कितने बजे आएंगे बोल. बोला रात का आते 8 बजे. बोला ठीक आहे. मी घरी गेलो, दाढी विडी केली, आंघोळ केली, नवीन कपडे घातले वगैरे वगैरे आणि रात्री आलो. आणि त्या मालकांचं नाव मला नाव माहिती होतं. आणि मी रात्री आलो, रात्री सिक्युरिटी गार्ड दुसरा होता, तो त्याने विचारलं किधर जा रे का, तर तो ठाकूर साहेब के बाद जाणार आप जानते. बोला हां ऑफकोर्स. खोटं बोललो. मी गेलो वरती आणि बेल दाबली आणि ते खूप छान वयस्कर गृहस्थ होते, व्हेरी चार्मिंग मॅन. इंद्रराजा उघडला म्हणलं येस येस यंग मॅन. म्हटलं हॅलो, माझं नाव राजेश मापुसकर आणि असं असं आहे, तुमच्याशी बोलायचं आहे. येस कम इन कम इन. व्हेरी रिसेप्टिव्ह नाईस वॉर्म गाय. आणि मी त्यांना सगळं सांगितलं आणि पण ते मला म्हणाले की अरे ती फरारी नाही आहे, ती पोर्शे आहे. मला ते घोड्यातला फरकच नाही कळला. आणि मी खूप नाराज झालो. पण गोईंग बॅक टू, ज्यावेळेला मी दुपारी तिकडे होतो त्या गेटच्या बाहेर, त्यावेळेला मला थॉट आला की जर मी गाडी चोरली एक दिवसासाठी, माझं शूटिंग कम्प्लीट केलं आणि मग मी आणून परत ठेवून दे माझं काम झाल्यानंतर, दॅट्स वेअर द आयडिया ऑफ फरारी स्टीलिंग केम. आणि ती स्टोरी क्रिएट झाली फरारी की सवारी. क्या बात. मला वाटतं फरारी की सवारी इथे असलेल्या जवळजवळ प्रत्येकानं बघितलेला असेल. बघितलंय ना तुम्ही? हा, म्हणजे तुम्हाला या गोष्टीतला मूळ अर्थ काय आहे तो कळेल. मला सांगा फरारी की सवारी कॉन्सेप्ट सुचला, कारण कॉन्सेप्ट सुचणं हे तुमचं काम होतं, कारण तुम्ही ॲड फिल्म्स भरपूर करत होता, रोजचा व्यवसाय होता. आपल्याला लिहिता सुद्धा येतं किंवा आपण स्टोरी स्क्रीन प्ले सुद्धा लिहू शकतो हे कधी कळालं आणि याच्यावर कसं काय काम करू शकला तुम्ही? कारण असंख्य वेळा तुम्ही मगाशी म्हणालात तसं की CA इंजिनियर डॉक्टर याच्या व्यतिरिक्त सुद्धा असंख्य करिअर आहेत, पण अनेक वेळा पालक तेच तीन धरून बसतात, त्यामुळे अनेक करिअर करता येत नाहीत. मग लेखन असेल, दिग्दर्शन असेल, ह्या गोष्टी आपल्याला येतात किंवा त्या उपजत असतात किंवा त्याच्यावर कसं काम करावं याविषयी तुमचं काय मत आहे? कारण तुम्ही डिप्लोमा इन मॅनेजमेंट केलं, कॉमर्स केलं, श्रीवर्धनला तर तसा काही लिखाणाशी संबंध नव्हता आणि तरी याचा स्क्रीन प्ले आपण लिहू शकतो आणि तो यशस्वी सिनेमाचा स्क्रीन प्ले ठरू शकतो हे कधी वाटलं? व्हेंटिलेटर रिलीज झाल्यावर. त्याच्या आधी ॲक्च्युली मी रायटर नाही आहे, एक मी कंपल्सिव्ह रायटर झालो, कंपल्सरी रायटर झालो. कारण राजकुमार हिरानी स्वतः लिहायचं, तो लिहितो सगळी त्याची फिल्म्स, तो स्वतः लिहितो. माझा वाचनाशी आणि लिखाणाशी काही संबंध नाही आहे, वाचन तर नाहीच. युनिव्हर्सिटीत बसून मी हे काही बरं बोलत नाही आहे तर पण मी वाचन खूप करायचो नाही. एकदा असं खूप फनी सिच्युएशन झाली की मी एकदा एक पुस्तक विकत घेतलं की हाऊ टू रीड
स्टार्ट रीडिंग इन 21 डेज नावाचं एक पुस्तक घेतलं होतं मी. आणि मी राजूला दाखवलं की राजू हे बघ, ये मैंने बुक खरीदा, ये मैं पढने वाला हूँ और फिर मैं देख कितना पढ़ता हूँ. ते पुस्तक मी आज तक येत नाही वाचलं, परत ते वाचनच आलं की तर राजूला मी लिहिताना पाहायचो. आणि फरारीची सवारी जेव्हा विनोद सराने सांगितलं की तुला जर डिरेक्टर व्हायचं असेल तर यू मस्ट नो रायटिंग, अकिरा कुरोसावा माझे मी खूप फॅन आहे त्यांचा, जॅपनीज डिरेक्टर आहेत, खूप मोठे डिरेक्टर होते, जॅपनीज डिरेक्टर, वर्ल्ड रिनाउंड डिरेक्टर अकिरा कुरोसावा. तर त्यांची बायोग्राफी वाचली आणि ते स्वतः त्यांचे फिल्म्स लिहायचे. आणि ॲज अ राय, जर तुम्हाला फिल्ममेकर व्हायचं असेल आणि तुमच्याकडे जर रायटिंग स्किल असेल तर ॲज अ डिरेक्टर ते तुम्हाला किती हेल्प करतं, त्याचं महत्त्व त्यांनी खूप छान प्रकारे त्या पुस्तकामध्ये लिहिलेलं आहे. पण मला लिखाण येत नव्हतं, मी अटेम्प्ट करत होतो फरारीच्या फरारी की सवारीच्या वेळेला मी अटेम्प्ट करायचो, राजू करेक्शन करायचा. असं करत 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 मी फरारी की सवारी लिहिली. ओके. आणि त्याच्या वेळेला मला गायडन्स होतं, राजूचं होतं, विनोद सरांचं होतं. पण व्हेंटिलेटर मी लिहायला घेतली, हिंदी फिल्म मी लिहित असताना वाटलं की आपण एक स्टोरी लिहूया, व्हेंटिलेटरची स्टोरी 4 पानाची लिहूया. ती 4 पानाची लिहिली, ती 40 पानाची झाली. आणि ती 40 पानं धाड लिहून काढली. मग म्हटलं की कोणते रायटरला घेऊन आपण स्क्रीन प्ले करूया. मग तसा रायटर मिळेना, मग मीच लिहिला. आणि मग म्हटलं डायलॉगला कोणीतरी बघूया. तर ते डायलॉगसाठी पण मला ज्या पठडीतले पाहिजे होते तसे डायलॉग येईना, कारण डायलॉग मला असं वाटतं की हे बोली भाषेतले पाहिजे, आपण जसं बोलतो तसं पाहिजे, यु नो, की ते लिखाण नाही वाटलं पाहिजे. तर मी खूप रायटर्स ट्राय केलं पण ते लिखाण वाटत होतं, ती कॅरेक्टर्स बोलतात असं वाटत नव्हतं. मग मी स्वतःच की मी काय बोलेन, मग मी ते लिहायला सुरुवात केली. आणि मग मी त्या ॲक्टरना द्यायचो, जितेंद्र जोशी वगैरे ह्यांना द्यायचो आणि ते वाचायचे. आणि ते खूप असं इझी फ्लो व्हायचं. आणि मी जितूला विचार, जितू करेक्ट वाटतं का रे, म्हणतो मस्त आहे, एकदम करेक्ट आहे. म्हटलं अरे ते असं लिखाण नाही वाटत, ते म्हणतो लिखाण कशाला वाटायला पाहिजे, हे किती छान वाटतं. आणि मग ते जेव्हा सगळी कॅरेक्टर्स ते डायलॉग, आमचे वर्कशॉप्स व्हायचे, म्हणजे आशुतोष गुवारीकर, उषा नाडकर्णी, सुकन्या वगैरे आम्ही सगळे बसायचो, स्वाती चटणीस वगैरे, आणि ते सगळे आपापले डायलॉग्स वाचायचे. आणि त्यावेळेला मला असं कळलं की अरे हे खूप इझी वाटतं, हे खूप असं वाटतं की ही फॅमिलीच बसल्या आणि फॅमिली बोलत आहेत एकमेकांशी. आणि तेव्हा मला वाटलं की हे डायलॉग्स करेक्ट आहेत. आणि आता जेव्हा मी रेट्रोस्पेक्टिव्हमध्ये मागे बघतो तेव्हा मला वाटतं यार माझ्या फिल्म मीच लिहायला पाहिजे आणि मला लिखाण येतं. आणि हा कॉन्फिडन्स जर मी स्वतःला ट्रायच केलं नसतं ना तर हा कॉन्फिडन्स मला आला नसता. तर आता तर मी ठरवलंच आहे की माझ्या फिल्म मिस लिहिणार. क्या बात आहे. मला वाटतं लिखाण करणं तुम्ही सुरू केलं, सगळ्यात महत्वाचं सिनेमा माध्यम हाताळताना बिंग अ डिरेक्टर किंवा रायटर, तुम्ही जे श्रीवर्धन पासून मुंबईपर्यंतच्या प्रवासात जी माणसं बघितली किंवा जितकी माणसं तुम्हाला भेटली, कारण हे सगळं कॅरेक्टर ड्रिव्हन असतं ना सिनेमा हा मीडियम जो आहे, करेक्ट तर तुम्हाला त्याचा जास्त उपयोग झाला ते लिहिताना किंवा स्क्रीन प्ले क्राफ्ट करताना? हो ऑफकोर्स ऑफकोर्स. म्हणजे मला असं वाटतं की व्हेंटिलेटरचं स्क्रिप्ट मी 6 महिन्यात लिहिलं, पण मला असं वाटतं ते स्क्रिप्ट लिहिण्यासाठी 48 वर्ष लागली. कारण जो माझा सगळा प्रवास आहे आणि जो सगळा सार त्या स्क्रिप्टमध्ये मला वाटतं कुठेतरी आला आहे, त्यामुळे तुम्ही बघाल तर त्याच्यामध्ये इतकी नाती गोती आहेत, इतका गोतावळा आहे, इतके लेअर्स आहेत. तर आता मी मागे बघतो तेव्हा मला वाटतं की अरे हे कुठून आलं, कसं काय आपण लिहू शकलो, कसं काय आलं. तर इट वॉजंट अ जर्नी ऑफ 6 मंथ्स, इट वॉज अ जर्नी ऑफ 48 इयर्स. त्यामुळे व्हॉट यू आर सेईंग इज करेक्ट की जे काही मागे झालं ते सगळं त्याच्यामध्ये आलंय. हा म्हणजे त्या सगळ्या अनुभवांचं ते सार येतो असं म्हणायला हरकत नाही. ऑफकोर्स. कारण घरामध्ये 60-65 माणसं तुमच्या होती, सिनेमात पण 100-125 माणसं आहेत. म्हणजे ते प्रत्येक पात्र कुठे कुठे तुम्हाला रिलेव्हंट वाटत गेलं आणि तशी ती स्टोरी तयार झाली, सिनेमा बनला. मला वाटतं या क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या इथं असणाऱ्या असंख्य तरुण तरुणींना हा उत्तम एक सल्ला आहे की तुम्ही आजूबाजूला बघा, तुम्हाला आजूबाजूची माणसं वाचता यायला हवी किंवा ती समजून घेता यायला हवी, जेणेकरून आपल्याला लिहिता येतंय की नाहीये यापेक्षाही आपण ती माणसं करेक्टली मांडू शकतो की नाही. आणि म्हणून हे क्षेत्र म्हणून तुम्ही वेगळ्या पद्धतीने नक्की एक्सप्लोअर करू शकता. मला वाटतं तुम्ही 1983 वर्ल्ड कप व्हेंटिलेटरच्या निमित्तानं जिंकला असं म्हणायला हरकत नाही, कारण तिथे सुरू झालेली ही स्टोरी जी होती ती व्हेंटिलेटर पर्यंत आली. आता पुढे काय करणार आहात, आमच्या प्रेक्षकांना काय घेऊन येत आहे पुढे? आता
एक हिंदी फिल्म आहे, म्युझिकल आहे, नॉर्थ ईस्टमध्ये बेस्ड आहे. बर. तर त्याचं आता लिखाण चालू आहे, एक 6 महिन्यात लिखाण कम्प्लीट झालं की मग त्याचं शूटिंग चालू होईल. तर साधारण 2018 एंडला तुम्हाला ती फिल्म बघायला मिळेल सगळ्यांना. त्याची अनाऊन्समेंट वगैरे खूप लवकर होईलच. तर कोण काम करते अजून नाही सांगता. ऍक्च्युली नाही, काय होतं लिखाणाच्या वेळेला मी मुद्दामून ऍक्टर डोक्यात ठेवत नाही, कारण मग तो ऍक्टर ना ते कॅरेक्टरला इन्फ्लुअन्स करायला लागतो. म्हणजे आमिर असेल, सैफ असेल, शाहरुख असेल, मग तुम्ही त्याप्रमाणे लिखाण करायला सुरुवात करता आणि मग इट्स नॉट करेक्ट फॉर द कॅरेक्टर, यु नो. त्यामुळे मी लिखाण करत असताना कुठलंही कॅरेक्टर डोक्यासमोर, कुठल्याही ऍक्टर डोळ्यासमोर ठेवत नाही, त्यामुळे आत्ता मी नाही ठेवलं कॉन्शियसली. एकदा लिखाण होऊ दे मग बघू कोणाच्यामध्ये फिट होत होते. फर्स्ट क्लास. मग मला असं वाटतं की तुमचा जो 6वीपासूनचा घरामध्ये थिएटर होता तो आवाज ऐकत ऐकत तुम्ही अभ्यास केलात, त्यामुळे पडायची तेवढी मार्क पडली, मुंबईचा प्रवास सुरू झाला, मुंबईत असंख्य गोष्टी तुम्हाला करायला मिळाल्या आणि स्ट्रगल करत करत इथपर्यंत व्हेंटिलेटरच्या यशापर्यंत तुम्ही पोहोचला वाया मुन्नाभाई आणि लगेरो मुन्नाभाई फरारी. आता असं वाटतं की यस, आता सक्सेसफुल झालेलो होत आपण या आयुष्यामध्ये, यश मिळालं आहे आपल्याला असं वाटतं? नाही, मला आता वाटतं की आत्ता वाट मिळाले. आता प्रवास चालू झालाय, आता मी करू शकतो. क्या बात है. आता दिशा मिळाली, हा एक एक कॉन्फिडन्स आला. सो ऑल दॅट आय थिंक वॉज माय इंटर्नशिप, नाव इट विल स्टार्ट. क्या बात है, व्हेरी नाईस. मला असं वाटतं की खरंच गेल्या 1.5 तासापासून सर ज्या ज्या पद्धतीची त्यांची ठळक वैशिष्ट्य सांगतायत, माइलस्टोन सांगतायत, त्यामधनं असंख्य गोष्टी आपल्यापर्यंत यशस्वीरित्या पोहोचतायत की अजूनही इतके सिनेमे झाल्यानंतर, यशस्वी सिनेमे झाल्यानंतर ते म्हणतात की आत्ताशी कुठे मला वाट सापडली असं वाटतं आणि इथून पुढे खरी ती वाटचाल ते करणार आहेत. असंख्य गोष्टी यातनं घेण्यासारख्या आहेत, तरीही तुमच्या मनात असंख्य प्रश्न असतील मला माहिती आहे. इथे बऱ्यापैकी आम्ही शेवटच्या सत्राकडे जाताना, चंकडे जाताना क्लायमॅक्स म्हणून आम्ही ऑडियन्सचे क्वेश्चन्स घेतो. लवली, लव टू. तर त्या प्रश्नांसाठी तुम्ही तयार असाल तर मी माझे प्रश्न थांबवतो आणि आपण तुमच्या प्रश्नांकडे वळूया. अच्छा, माईक द्या त्यांना. नमस्कार सर. नमस्कार. मी अभिजित माळी. दिग्दर्शक म्हणून एखादा पिक्चर डायरेक्ट करत असताना तुमचा पाठीमागचा पूर्ण अनुभव, येणाऱ्या समस्या, तुमच्या डोक्यात असणारं पिक्चरबद्दलचं एक मत, हे सगळ्या गोष्टी पिक्चर डायरेक्ट करत असताना तुमच्या मनामध्ये अगदी क्लिअर असतात. सगळ्या गोष्टीचा विचार करूनच तुम्ही तो पिक्चर डायरेक्ट केलेला असतो. तुमच्या दृष्टीनं त्या पिक्चरला किती स्टार द्यायचा असं ठरवलं तर कोणताही दिग्दर्शक असं म्हणणार नाही की तो 3 स्टार आहे किंवा 4 स्टार आहे, तो 5 स्टारच असणार आहे. पण पिक्चर ज्या दिवशी रिलीज होतो, आजकाल मराठीचे भरपूर चॅनल्स आहेत आणि त्या चॅनल्सवरती एक 1/2 तासाचा शो असतो की त्या दिवशी रिलीज झालेल्या पिक्चरवरती त्याचे कॉमेंट्स कोणतरी एखादा निवेदक करत असतो आणि ज्यावेळी तुम्ही एवढी मेहनत केलेली असते, 4-4, 5-5 वर्ष, म्हणजे कदाचित 5 वर्ष झोपलेला असता की नाही, एवढे एफर्ट्स त्याच्यात टाकूनसुद्धा त्या क्षेत्रामध्ये त्याला किती अनुभव आहे त्या निवेदकाला हे विसरून ज्यावेळी तो 3 स्टार किंवा 4 स्टार म्हणतो, तर त्याच्यावर तुमची रिॲक्शन काय असते हे जाणून घ्यायला खूप आवडेल. सर, आणखी एक प्रश्न विचारतो. तुम्ही एक गोष्ट सांगितली की 2.5 लाख ज्यावेळी तुमचा महिन्याला पगार होता, मिळवत होता तुम्ही पगार म्हणण्यापेक्षा, ते सोडून तुम्ही 10,000 वरती एक नोकरी जॉईन केली, तर त्यावेळी तुमच्या पत्नीची काय रिॲक्शन होती, ती ॲक्च्युअल रिॲक्शन सुद्धा आम्हाला ऐकायला आवडेल सर. धन्यवाद. ओके. पहिला प्रश्न, जेव्हा आपण एखादी कलाकृती करतो किंवा एखादी चित्र म्हणा, फिल्म म्हणा, काही करतो, ऊर्जा येते इथून, ॲप्रिसिएशन होतं ना तेव्हा. तुम्ही कितीही काही तुम्हाला वाटत असेल की मी ग्रेट फिल्म केले, ग्रेट चित्र केलं, पण जेव्हा ते ॲप्रिशिएट होतं ना
तेव्हा तुम्हाला वाटतं की इज वर्थ ऑल दॅट इज हॅपन. आणि ऑफकोर्स वाटतं की त्यावेळेला आपल्याला चांगले स्टार मिळावे, लोकांनी त्याच्याबद्दल चांगलं बोलावं, लोकांनी ॲप्रिशिएट करावं, हे खूप वाटत असतं त्यावेळेला. पण फिल्म करत असताना, मी सेटवर असताना, दिग्दर्शन करत असताना हे खरंच डोक्यात नसतं. कारण त्यावेळेला त्या चित्रित करत असलेल्या सीनची, कॅरेक्टरची जी इमोशन्स आहेत, जी गरज आहे, ती काढून घेणं जास्त महत्त्वाचं असतं. आर्टिस्ट जे असतात, ॲक्टर्स जे असतात, ते खूप कमालीचे असतात. ॲज अ दिग्दर्शक तुम्ही 50 कॅरेक्टरचा विचार करता, पण एक ॲक्टर फक्त त्याच्या कॅरेक्टरचा विचार करत असतो, त्यामुळे त्याच्याकडे त्या कॅरेक्टरविषयी भरपूर पैलू त्याच्या डोक्यामध्येही येतात. आणि ते त्याच्यासाठी सेन्सिटिव्ह असणं आणि ते त्याच्याकडून घेणं, ह्याच्यासाठी तुम्ही ओपन राहायला पाहिजे, माइंड ओपन राहायला पाहिजे, क्लोज नाही ठेवायचा. मी नाही ठेवत, मी अगदी स्क्रिप्टमध्ये ही लाईन आहे म्हणून ती लाईनच बोलली पाहिजे असं कधी अट्टहास करत नाही. मला ऐकायचं आहे की त्याला काय म्हणायचं, माझ्या कॅमेरामनला काय म्हणायचं, माझ्या आर्ट डिरेक्टरला काय म्हणायचं. कारण जेव्हा हे सगळे जण आपापली शक्ती, आपापली ऊर्जा जेव्हा सगळी एकवटते आणि त्यातून जे काही निर्माण होतं ती मॅजिक असते. त्यामध्ये कुठेही स्वपणा नसतो. प्रत्येक दिग्दर्शकाची, प्रत्येक कलाकाराची आपापली वेगवेगळी स्टाईल असते. काही दिग्दर्शक ठरवतात की नाही, मला पाहिजे तेवढंच करायचं, मला माहिती आहे, आय नो इट, सो यू हॅव टू फॉलो हिम. बट दॅट्स नॉट हाऊ आय वर्क. आय वर्क विथ कलेक्टिव्ह एफर्ट, टीम एफर्ट, टीम एनर्जी. सो दॅट्स वॉट वर्क्स फॉर मी. पण सेटवरती माझ्या डोक्यामध्ये ते कधी नसतं सर, की लोकांची रिॲक्शन काय असेल. नंतर हळूहळू, कारण टप्पे असतात लिहिताना, तुम्ही लोक काय म्हणतील म्हणून तुम्ही कधी लिहित नाही, तुम्ही इथून लिहिता फक्त. त्यामुळे कलाकृती इथून तुम्ही करता ना, त्यामुळे वाटते ती पोचते कुठेतरी, तुम्हाला ते सेन्स होईल. इट्स समथिंग एल्स, इट्स आय कॅन्ट एक्सप्लेन दॅट मॅजिक, की काय असतं ते, की ती कशी क्रिएट होते त्याच्यामध्ये. त्याला लॉजिक नाही आहे, फक्त ती मॅजिकच आहे फक्त, असं मला वाटतं. दुसरा महत्त्वाचा प्रश्न बायकोचा. ऑफकोर्स शी वॉज व्हेरी अपसेट, खूप खूप अपसेट होती. कारण एकतर बँकॉक कॅन्सल होत होतं, मी जॉब सोडून काही भलतंच करत होतं. बट शी वॉज एक्स्ट्रीमली सपोर्टिव्ह. राग येतो, खूप तिला राग आला, खूप आला, खूप आला. बट तो थोड्या दिवसांनी विरघळला. आणि मुन्नाभाई MBBSच्या प्रीमियरला तर सगळाच विरघळला. एवढं ॲप्रिसिएशन झालं ना, की त्यापुढे पैसा काय हो. लोक तुम्ही जे प्रेम देता ना, त्यातच आम्ही कोट्याधीश होतो, पैसे तर काय. हॅलो सर, माझा तुम्ही मुंबईला सांगितलं की तुम्ही कॉलेजला असताना असं माध्यमांमध्ये इंटरव्ह्यू देताना तुम्ही एकदा म्हणला होतात की श्यामची आई हा चित्रपटाचा तुमच्यावर फार प्रभाव होय, आणि त्याचा संबंध तुमच्या वैयक्तिक जीवनाशी पण आहे. त्यात व्हेंटिलेटर हा चित्रपटसुद्धा तुमच्या वैयक्तिक जीवनावर थोडाफार का होईना आधारलेला आहे. कोणी सांगितलं तुला? ओके, कॅरी ऑन. हे खरं आहे का? ते म्हणाले ना, कोणी सांगितलं तुम्हाला? माझे दोन्ही ज्या दोन फिल्म्स केल्या मी, येस, लॉड ऑफ इन्सिडेंसेस माझ्या रिअल लाईफमधनं मी घेतलेले आहेत, ते बॉरो केलेले आहेत. खूपशी कॅरेक्टर्स मी बॉरो केलेत, काही कॅरेक्टर्स चार होते त्यातले मी एक केलेले आहेत. तर बऱ्याचशा गोष्टी, आता तुम्हाला क्या टाईपची फिल्म बनवायची आहे त्याच्यावरती डिपेंड. तुम्ही एखादं पुस्तक घेऊन त्याच्यावरती फिल्म करता, एखादी बायोपिक घेऊन त्याच्यावरती फिल्म करता, पण त्याच्यामध्ये तुम्ही पर्सनल एक्सपिरियन्स नक्कीच आणता. आणि तो जर आणला तरच तो सीन जिवंत होतो. त्यामुळे येस, तुम्ही जे आता प्रश्न विचारलात, येस, दोन्ही फिल्ममध्ये माझ्या वैयक्तिक जीवनातले खूप प्रसंग आहेत, डेफिनेटली. हॅलो सर,
हॅलो सर, म्हणजे तुम्ही ज्यावेळी स्ट्रगलिंग करत होता, अजूनही करतोय रे, म्हणजे असं सारखं ऐकायला मिळतं की बॉलिवूड इंडस्ट्रीमध्ये, फिल्म इंडस्ट्रीमध्ये हात देऊन सपोर्ट करणारे खूप कमी असतात, पण पाय खेचणारे खूप असतात. म्हणजे मदतीचा हात खूप कमी मिळतोय. म्हणजे तुमच्या बाबतीत असं काही घडलं का, म्हणजे तुमचे तुम्हाला पुढे जाण्यासाठी कोण अडव, म्हणजे असं रोखलं काय तुम्हाला कोणी? हे पण मी पण ना ऐकलंय, पण मी अनुभवलं नाही अजून. कारण आय थिंक फॉर्च्युनेटली मला खूप चांगल्या लोकांबरोबर काम करायला मिळालं, त्यामुळे ह्या चढाओढीचा मी कधी भाग नव्हतो. पण बॉलिवूडमध्ये काम मिळणं आणि ते क्रॅक करून आतमध्ये जाणं हे अवघड आहे, हे नक्कीच अवघड आहे. पण ते तुझ्या जिद्दीवरती आणि ते शक्य आहे. ते तू उद्या खूप मोठा दिग्दर्शक होऊ शकतोस, आय हॅव नो डाऊट. ऍक्च्युली सर, म्युझिक इंडस्ट्रीमध्ये काम करण्याची खूप इच्छा आहे. सॉरी, म्युझिक इंडस्ट्रीमध्ये, बॉलिवूड इंडस्ट्रीत काम करण्याची खूप इच्छा आहे. म्युझिक इंडस्ट्रीमध्ये, म्युझिक डिपार्टमेंट, म्युझिक क्षेत्रात, म्युझिक क्षेत्रामध्ये काम करायचं आहे. ओके, तुमचा ओके, तुमचा अनुभव कामी येईल असं. आवाज येत नाही हो तुमचा काहीच इकडे, थोडं जवळ धरा ना माईक. जो तुमचा अनुभव, म्हणजे तुमचा ऍक्च्युअली अनुभव ऐकायचा होता, म्हणजे तुम्ही कसं स्ट्रगल केलं किंवा तुम्हाला कोणी ऑपोज केलं. नाही आता ऐकलं ना आपण, दोन तास तेच. तू ऍप्लिकेशन करतोयस का, इंटरव्ह्यू घेतोयस, काय करतोय? ऍक्च्युअली विचारतोय तुम्हाला, म्हणजे तुम्ही अशा गोष्टींना कसं फेस केलं? कसं फेस केलं? सांगितलं ना त्यांनी मगाशी, ते म्हणाले कसं काय 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 पद्धतीने ऍडमिशन कुठे कुठे घेतल्या, त्यामध्ये कसं नापास झालो, पास झालो, गर्लफ्रेंड मिळाल्या, मित्र मिळाला राजकुमार हिराणी सारखा, मग ऍड फिल्म करायला सुरुवात केली आणि चित्रपटापर्यंत पोहोचले. ती प्रत्येकाची वेगळी जर्नी असते. माझी जर्नी आहे, कदाचित एखाद्या दिग्दर्शकाची वेगळी जर्नी असेल, त्याला कोणाला स्ट्रगल करावा लागेल, कोणाला स्ट्रगल नाही करावं लागलं. पण याला ठोस उत्तर नाही रे की बॉलिवूडमध्ये कसं शिरायचं, ह्याला काही फॉर्म्युला नाही आहे. इट्स राईट टाईम, राईट प्लेस, keep pushing, nothing else. mic चालू नाहीये. नमस्ते सर. नमस्ते. ऍक्च्युअली हा माझा प्रश्न नाहीये, माझ्या मुलाचा आहे. तो आम्ही 3 इडियट्स आपली फिल्म खूप वेळा बघतो. ओके, थँक्यू. म्हणजे जितक्या वेळा लागेल तितक्या वेळा बघतो, पण तो नेहमी एंड ऑफ द फिल्म मला एक प्रश्न विचारतो की आई हे 3 इडियट्स आहेत, आमिर खान आणि हे सगळे, तर मग शेवटी जो चतुर त्याला कळतं की हा फुंगसुक वांगडू म्हणजेच रांचो आहे, तर मग जेव्हा तो फुंगसुक वांगडूंना भेटायच्या अगोदर तो इंटरनेटवर सर्च का करत नाही की तो म्हणजे हा आपलाच कॉलेज एजमधलाच रांचो आहे, म्हणजे तो तिथपर्यंत का जात नाही जर तो हे करतो? आणि मला ह्या प्रश्नाचं उत्तर देता येत नाही. हा प्रश्न मी राजकुमार हिराणीला विचारतो. ओके. तो दिग्दर्शक आणि रायटर आहे त्या फिल्मचा, आणि खूप व्हॅलिड प्रश्न आहे बाळा तुझा. तुझं नाव आणि ते, मी तुला नक्कीच मुंबईला भेटतो. लिटरली सर, एव्हरी टाइम ही विल आस्क मी द सेम क्वेश्चन. नाही, त्यामध्ये खूपशा गोष्टी, म्हणजे मलाही असे भरपूर प्रश्न येतात त्याबद्दल. पण ना काय असतं, फिल्म माध्यम असं आहे की कधीकधी तुम्हाला क्रिएटिव्ह फ्रीडम नावाची एक टर्म आहे, ती घ्यावी लागते, यु नो. नाहीतर ती स्टोरी होणारच नाही, यु नो. की त्या स्टोरीमध्ये काहीतरी, म्हणजे सैराटमध्ये जर आर्ची आणि पशाच्या आई वडिलांनी मानलं असतं, लग्न झालं असतं, मग ते सैराटच नसतं झालं. ओके, पण मी त्याला कसं? नाही नाही, मी सांगते तुम्हाला की मग असे तर असे काही लूपहोल्स फिल्ममध्ये असतात, काही चुका. बाळा, तू ही चूक काढलीस ती करेक्ट आहे, ती व्हॅलिड आहे. चूक नाहीये, ती त्याची क्युरियोसिटी आहे. बरोबर, म्हणून तो बघत नाहीये. करेक्ट करेक्ट करेक्ट. तर कधी कधी म्हणजे लिखाणामध्ये ते मला वाटतं त्या गोष्टी राहिल्या जातात, त्याचा कधी कधी विचार होत नाही. तुला बाळा मी काय बोलते तुला कळतंय का? हां. तर कधी कधी स्टोरी लिहिताना काही काही गोष्टी राहून जातात आणि मग ते कळतो, अरे ही चूक झाली आपली, असं होऊ शकलं असतं. मग त्यामुळे त्या प्रकारे भरपूर काही प्रश्न येऊ शकतात. तुझे अगदी करेक्ट आहे. मग त्याने ते इंटरनेटवरती रांचोला का शोधलं नाही, रांचो का, कदाचित रांचोने ते पिक्चर टाकले नसेल त्याच्या, असं माझं जस्टिफिकेशन. रांचोपेक्षा फुंगसुक वांगडू म्हणून का तो सर्च करत नाही? ऍज अ सायंटिस्ट आता तो सर्च करतो, त्याला फोटो दिसतो सायंटिस्टचा. करेक्ट, म्हणजे अगदी आईन्स्टाईन पासून आत्ताच्या कुठल्याही घेतला. करेक्ट करेक्ट.
Accepted, agreed. Thank you. Thank you, sir. Thank you. नमस्कार सर, माझं नाव मिथिल. 1980 आणि 90 मुंबईमधली लाईफ वेगळी होती आणि आत्ताची वेगळी आहे. तर आम्ही एक नवीन कलाकार आहे, आम्ही आता शिकतो अभिनय करायला शिकतोय. तर मुंबईमध्ये खूप अशा संधी आहेत आणि कोल्हापूरमध्ये बघितलं तर संधी आहेत भरपूर, पण तू असं लिमिटेड असं म्हणायला पाहिजे. आणि हा डिसिजन केव्हा घ्यायचा की आता आपल्याला स्थलांतर करायला पाहिजे की मुंबईला जायला पाहिजे, आपण तयार आहे आता की तिथली लाईफ फेस करायसाठी? आत्ता म्हणजे हां, आता म्हणजे डिसिजन केव्हा घ्यायचा? आत्ता मला प्रश्न विचार, माईक ठेव आणि पळ. म्हणून तर म्हणलं 1980-90 काळ वेगळा होता, आता खूप तिथं राहायची एक खोली जरी जागा मिळायची एक चौरस एक स्क्वेअर फुटाची तरी अवघड आहे. मग तिथं आमच्यासारख्यांना परवडणार नाही की तिथं राहायचं किंवा हे करायचं, मग ते कसं स्ट्रगल करायचं तिथं जाऊन मुंबईला हा डिसिजन घेऊन? हा खूपच वाईट प्रश्न आहे रे, की मुंबईत जाऊन स्ट्रगल कसं करायचं. म्हणजे आय अंडरस्टँड की तुला काय म्हणायचं, आणि हा प्रश्न कदाचित हजारो मुलांचा आहे, लाखो मुलांचा आहे, की काय करायचं, कसं जायचं मुंबईत, कुठून मार्ग काढायचा. पण मी तुला सांगू का रे, 80 आणि 90 पेक्षा ना आता खूप सोपं झालं आहे, खूप सोपं झालं आहे. तू स्वतःची फोनवर ऑडिशन करून ती ऑडिशन तू मेल करू शकतोस व्हेरियस, तुला मुंबईत जायची गरज नाही. तू फेसबुकवर टाकू शकतोस, लोकांना आवडली, लोक शेअर करतील. तर तुझ्यामध्ये टॅलेंट असेल ना, लोक तुला कोल्हापुरातल्या पांढऱ्या रस्त्यातनं हुडकून काढतील. जिद्द ठेव, आणि आहे नवीन टेक्नॉलॉजी, वापर ना. कशाला जातो मुंबईला, इथूनच कर. म्हणजे मी तुला सोल्युशन देत नाही, मी एक तुला मार्ग सांगितला की काय होऊ शकतं. म्हणजे मुंबईत जाऊन रेल्वे स्टेशनच्या बाहेर राहायचं का, लॉजमध्ये राहायचं, कसं राहायचं, त्याला ते खूप उत्तरं आहेत आणि खूप मार्ग आहेत, अगणित मार्ग आहेत, मी कशाप्रकारे करू शकतो. पण जसं तू म्हणाला तसं, जस्ट बी अलर्ट अँड अटेंटिव्ह की या युगामध्ये मी काय करू शकतो आणि एम आय गिविंग माय बेस्ट हिअर. तर तसं असेल तर मग आता तो सनी पवार लायनमधला, त्याला कधी वाटलं असेल का की तो ऑस्करच्या स्टेजवर जाईल? पण तो गेला ना. म्हणजे एक आहे लक आहे की तो कास्टिंग डायरेक्टर आले, त्यांनी तसं पाहिलं, त्याला ते भेटले. तर इट्स राईट टाईम राईट प्लेस, आणि तू किती पुश करतोस, किती ॲव्हेन्यूजनी पुश करतोस, त्याच्यावरती सगळं डिपेंड असतं बाबा ते. थँक्यू सर, वेलकम, आय विश यू ऑल द बेस्ट. नमस्ते सर, माझं नाव विवेक आहे. आता तू विचार नको ट्रेन कुठली पकडायची. माझं सर जसं नाही, लॉजिंग तर झालं, आता ट्रॅव्हलिंगचं नको. सर, मी तुमचे सगळे पिक्चर बघितले आहेत आणि खरोखरच मला खूप आवडलं. आणि मी सर आता ड्रॉइंग अँड पेंटिंगचा डिप्लोमाला आहे, आणि म्हणजे मी आता चित्रकारिता शिकतोय. पण मी सर तुमचा किस्सा ते ना ऐकला की तुम्ही पोस्टर रंगवायचा किंवा हे करायचा, मग चित्रकला ही अशी पहिली कला होती का की ज्यामुळे ज्या कलेकडे तुम्ही पहिल्यांदा अट्रॅक्ट झाला, हा एक माझा प्रश्न होता सर. आणि एक होता की तुम्ही त्याच्यानंतर कधी पेंटिंग केलं का? आणि सर आम्ही कॉलेजमध्ये म्हणजे विषय खूप असतात आणि ज्या शॉर्ट फिल्मच्या ज्या स्पर्धा असतात ना, त्याच्यामधूनही आम्ही शॉर्ट फिल्म बनवत असतो. तर आम्हाला शॉर्ट फिल्ममध्ये किंवा शॉर्ट फिल्म कशी असावी असं तुमच्या मते, तुमचं काय मत आहे याच्याबद्दल? पहिला प्रश्न, यस, चित्रकलेशी मी आधी अट्रॅक्ट झालो कारण ते मीडियम इझी होतं, अवेलेबल होतं, ते मी करू शकत होतो. पाणी, कॅमलिनची कंपास बॉक्स, त्यामधले गोळीसारखे दिसणारे कलर्स आणि ब्रश आणि पेपर, एवढं सगळं फक्त होतं आणि त्याच्यामध्ये तुम्हाला करायचं होतं. आता सर तुम्ही काय करताय, पेंटिंग किंवा काय? नाही नाही, आता मी फक्त पडद्यावरच पेंटिंग करतो, ब्रशनी काही करत नाही. तर पण ते खूप चांगलं आहे, जर तू डिप्लोमा करत असशील आणि तर त्याचा खूप फायदा होईल, कारण एकतर युअर कलर सेन्स विल डेव्हलप, तुझा एक ॲस्थेटिक सेन्स डेव्हलप होईल, आणि त्यानंतर तू फिल्म मेकर जेव्हा होशील त्यावर त्याचा तुला खूप फायदा होईल की तुला काय टोनॅलिटी ठेवायची आहे किंवा एखादी इमोशन, मग ती फिल्म थ्रिलर आहे की इमोशनल आहे की हॅपी आहे, मग तुझे कलर्स विल टॉक अ लॉट, यु नो, त्यामुळे तुला ते खूप
कारण आता जो एक प्रकार असतो डी आय म्हणून की जिकडे आपण कलर टोन ठरवतो फिल्मचे, तर तुला कलर सेन्स डेव्हलप झाल्यामुळे तुला ते खूप इझी जाईल ते करणं. सो यू शूड परस्यू दॅट व्हॉट एव्हर यू आर डुईंग नाव ते कर आणि मग फिल्म मेकिंगकडे जा. थँक्यू सर. वेल सर, आणि एक सांगायचं होतं की खरोखरच या कार्यक्रमाचं नाव जसं ऊर्जा आहे ना, तसं आम्हाला खूप सारी ऊर्जा आता तुमच्याकडून मिळाली आहे आणि आमच्यात एक खूप मोठा आत्मविश्वास निर्माण झाला. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. नमस्ते सर. नमस्ते. मी सोहम लोळगे. सर, मी 2 वर्ष लोणेरेला होतो, तिथे तंत्रशास्त्र विद्यापीठ आहे. इथून श्रीवर्धन हे फक्त 50 किलोमीटर वरती होतो. काय बोलतोस, कसा आहेस? येस सर. सो मी कधीही मला वेळ मिळायचा तर मी गाडी काढून तिकडे जायचो आणि तासन तास तिथे बीच वरती बसायचो. सो आय कॅन रिलेट की किती मॅजिकल, मला स्वतः वाटतं की ती एअर जी आहे श्रीवर्धनची, इट इज ऍब्सोल्युटली मॅजिकल. सर, तुम्ही जेव्हा आता बघताय, म्हणजे तुम्ही मुंबईमध्ये इतक्या वेळ राहताय, सो हाऊ डू यू फील अबाउट युअर व्हिलेज श्रीवर्धन बद्दल? तुम्हाला आता काय वाटतं, परत जावंसं वाटतं का? अँड सर, सेकंड क्वेश्चन, आम्ही मुन्नाभाईचा थर्ड पार्ट बघणार आहोत का, मुन्नाभाई चले अमेरिका, अँड विल यू बी प्लेइंग अ पार्ट इन इट ॲज अ स्क्रीन रायटर ऑर एनिथिंग? फर्स्ट क्वेश्चन, येस, श्रीवर्धन मी खूप मिस करतो आणि मला श्रीवर्धन अजून जास्त आवडायला लागलं जेव्हा मी व्हेंटिलेटर इकडे शूट केलं आणि एकंदरीत गावातल्या लोकांचं सगळं जे काही प्रेम दिलं त्या लोकांनी, श्रीवर्धन करांनी सगळ्यांनी, तेव्हापासून मला अजूनही त्या गावाची ओढ वाढली. आणि येस, ऑफकोर्स मला खूप जावंसं वाटतं तिकडे, माझी जन्मभूमी आहे ती. सेकंड क्वेश्चन, मुन्नाभाई एमबीबीएसचा थर्ड पार्ट, येस, तो येणार आहे, पण इट वॉन्ट बी मुन्नाभाई चले अमेरिका, तो सब्जेक्ट नसेल, सब्जेक्ट खूप वेगळा असेल. अँड वेदर आय विल बी पार्ट ऑफ इट विल डिसाईड, द टाईम विल डिसाईड दॅट, आता नाही सध्या. थँक्यू सर. वेलकम. हॅलो सर. नमस्ते सर. नमस्ते. आपल्या डोक्यामध्ये एखादी स्टोरी असते, एक आपण पुढच्याला सांगतो आणि त्याला खूप खूप ती स्टोरी आवडते, पण ती पानावरती उतरत नाही, पानावरती उतरताना काहीच सुचत नाही, तर याच्यावरती तुम्ही काय मार्गदर्शन करा? झोपायचं पानावर. सुचत नाही उतरते, ती शब्दामध्ये कशी मांडता येईल? सॉरी, मी तुझी मस्करी करत नाही, मी एक चान्स मिळाला जोक मारायला म्हणून मी मारला, सॉरी. मनातली स्टोरी कागदावर उतरवणं, येस, इट्स अ खूप कठीण गोष्ट असते ती. पण आणि परत हा प्रश्न आहे ना, आता जसं इट इज सो इझी विथ इंटरनेट, की तू इंटरनेटवरती हाऊ टू राईट अ फिल्म, तू नुसतं टाईप केलंस, तुला इतके काही लेसन्स मिळतील त्याच्यावरती, खूपच. म्हणजे अगदी साधं असतं, जेव्हा तुला लिहायची आहे एखादी गोष्ट लिहायची, मी एक साधं तुला एक सांगतो, ठीक आहे? तुला एक गोष्ट सांगायची, ओके, काय गोष्ट आहे? तर त्या गोष्टीचं बिगिनिंग, मिडल आणि एंड ठरव. पहिला गोष्ट सोम्याची आहे. सोम्याला मुलगी पटवायची, सोम्याला मुलगी पटवताना विरोध झाला, सोम्याचं मुलीशी लग्न झालं, हा एंड. ही आग झाली स्टोरीची, बिगिनिंग, मिडल, एंड. हे 3 आधी फिक्स करायचे, 3 हे पोल आहेत. आता ह्याच्यामध्ये तुला ड्रॉइंग काम करायचं आहे, विणकाम करायचं आहे, तर मग त्याला काय पाहिजे? त्याला मुलगी पटवायची. मग ती का पटत नाही आहे? त्याच्यामध्ये काय कमी आहे? मुलीमध्ये काय कमी आहे? विरोध आहे का? डेअरिंग नाही आहे? मग ते तू कॅरेक्टर तू घडव, ठरव, त्याचे पैलू तू ठरव, तू क्रिएटर आहेस, तू ठरव की तो श्रीमंत आहे, ती गरीब आहे, ती श्रीमंत आहे, हा गरीब आहे, काय आहे. तर तुझ्या स्टोरीमध्ये तुझ्या प्रोटॅग्न, आपण ज्याला प्रोटॅग्निस्ट म्हणतो, जो नायक असतो स्टोरीचा, त्याला काहीतरी हवं असतं आणि त्याला ते बॅडली हवं पाहिजे, म्हणजे की त्याला ते हवंच आहे. त्याला जर असंच हवं असेल तर मग त्या स्टोरीत काय दम नाही ना, मग काय स्टोरी झालं? त्याला तो काही करू शकतो त्याच्यासाठी, आणि तो काही करण्यासाठी तो जीवाचं रान करतो आणि त्याच्या पुढे अडथळे येतात. मग ते काय अडथळे? ते एक अडथळे टाकत जायचे. मग तू ठरवायचा 3 अडथळे टाकायचे का 2 अडथळे टाकायचे का 6 अडथळे टाकायचे. कॅरेक्टर अडथळे, कॅरेक्टर, मग ते कॅरेक्टरच्या रूपाने असतील किंवा प्रसंगाच्या रूपाने असतील, अडथळे काय येतात आणि मग ते अडथळे पार करत 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 शेवटी त्याला ते मिळतं आणि तिथे स्टोरी तुझी संपते. असा तू एक साधा विचार करून तुझ्या डोक्यातली जी स्टोरी आहे ना, ती
बघ एका दिवसात 110 पानाचं स्क्रिप्ट नाही होत, त्याला 6 महिने 3 वर्ष 10 वर्ष लागतात. तर तो अट्टाहास धरू नकोस. दिवसाला एक शब्द जरी लिहिलास तरी तो एक शब्द लिह, खूप वेळ लागतो. लिखाण खूप लोनली प्रोसेस आहे, खूप एकटेपणाची प्रोसेस आहे. त्याच्या वेळेला तुझ्या अवतीभोवती कोणाची मदत तू घेऊ शकत नाहीस, कारण ती तुझ्या डोक्यात नेणारी असते. हो, त्यामुळे गो इझी, पण लिही, मनात येणारे विचार लिही. कदाचित तुला वेगळे काही सीन्स येतील, ते वेगळे सीन्स लिही. जे काय असेल ते छोट्या 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 नोट्स करत जा आणि त्या सगळ्या एकत्र येतील. पण आधी त्याचं एका पेजवरती एक ब्लूप्रिंट काढ ढोबळशी. इथून स्टोरी सुरू होते, माझ्या कॅरेक्टरला हे पाहिजे, हे त्याचे अडथळे आहेत, ते त्याने अडथळे पार केले आणि त्याला हे मिळालं. स्टोरी संपली. आता तू कुठलीही स्टोरी घे, आता ह्या फॉर्मॅटमध्ये तू कुठलीही स्टोरी घे, कुठलीही फिल्म घे आणि बघ ह्याच्यामध्ये बसते का ती. सगळ्यात बसते ती. थँक्यू सर. मला वाटतं वेळ आता आपली थोडीशी कमी आहे, शिल्लक आहे. शेवटचा प्रश्न हा घेऊया आणि आपण शेवटाकडे वळूया. सर, मला तुम्ही आता सांगितलं की स्टोरी कशी लिहायची, परंतु एखादी स्टोरी नसेलच तर पिक्चर बनू शकत नाही आपण. परंतु बरोबर, तो माझा असं वैयक्तिक म्हणणं आहे की ज्यावेळी एखादा पिक्चर हिट होतो त्यावेळी फक्त प्रोड्युसर आणि डिरेक्टर त्याचं श्रेय घेतो, रायटर हा बाजूला राहतो, मग असं का होतं? हा प्रश्न मला का विचारतो? असं काही नाही रे, रायटरलाही त्याचं श्रेय मिळतं की रे. नाही, परंतु आता उदाहरणार्थ जरी पिक्चर टायटल जरी असेल तर पहिल्यांदा प्रोड्युसर आणि डिरेक्टरचं नाव येतं, मग रायटरला शेवटी अडकलं जातं, कारण की रायटर असेल तर पिक्चर आहे तर इंडस्ट्री आहे ना, म्हणून विचारलं. तू लिहितोस का? हो लिहितो. तरीच त्याला भविष्याची चिंता आहे की आपलं नाव वर कधी येईल. नाही, नाव वरती यायचं नाही, कारण की सर एक माझं एक मला शंका म्हणून विचारलं की रायटर नसेल तर इंडस्ट्री नाहीच ना, म्हणून म्हणलं की बाबा रायटरला असं नंतरला का हे केलं जातं. नाही, हे बघ त्याच्यामध्ये हायरार्की असते ऑफकोर्स, की प्रोड्युसर इज अ टॉप बॉस, तो पैसे टाकतो, तो नसेल तर रायटर काय करणार. सर, आपली स्टोरी आवडलं तरच प्रोड्युसर देणार ना पैसे. अरे मग स्टोरीच किती चांगली लिहिली, प्रोड्युसर नाही काय करशील, डिरेक्टर नाही काय करशील. हो, डिरेक्टर नंतर नाव ॲटलीस्ट. अरे आपण काय, तू माझ्याशी निगोशिएट कशाला करतो? असं म्हणत नाही की आपले श्रेय घ्यायला पाहिजे असं म्हणत नाही, परंतु कुठेतरी कमी त्याला लेखलं जातं असं माझं वैयक्तिक. हे बघ, तुझी जखम मी समजू शकतो, ओके, म्हणून मी रायटर डिरेक्टर झालो, लफडत नको. थँक्यू सर. नाही, मला काय वाटतं की तुझा प्रश्न, तू लेखक आहेस म्हणून हा त्याला प्रश्न पडला आहे, पण सिनेमाच्या टायटल स्क्रोलमध्ये साधारणतः निर्मात्याचं नाव आधी येणं हे अपेक्षितच आहे जो पैसे लावतो. चित्रपट हे दिग्दर्शकाचं माध्यम आहे, त्याच्यामुळे त्याला जास्त मान आहे क्रेडिट लिस्टमध्ये, आणि त्यानंतर लेखक. तू नाटकाच्या जाहिराती किंवा नाटकाचं टायटल स्क्रोल बघितलं तर त्यामध्ये लेखकाचं नाव आधी असतं, कारण नाटक हे लेखकाचं माध्यम आहे. ॲब्सोल्युटली राईट. सो हा दोन्ही माध्यमांचा फरक आहे. ओके ओके, थँक्यू. राव उत्तर कोल्हापुरात आहे आणि तुम्ही स्वतः मुंबईत. गुड इव्हनिंग सर. एक शेवटचा छोटा प्रश्न आहे. मगाशीच्या बोलण्यामध्ये तुम्ही उल्लेख केला होता की अभ्यासासाठी ज्यावेळी तुम्ही खोली शोधत होता त्यावेळी तुमच्या मित्रांनी एक पॉलिक्लिनिकची जागा दिली आणि तिथं डॉक्टर्स वर्क करायचे. त्यामध्ये तुम्ही एक काहीतरी नोट केलं की एक डेंटिस्ट होते आणि त्यांना तुम्ही गुरु मानलं. ते मी नंतर बोलतो म्हटलं, त्यानंतर विषयांतर झालं, तो विषय राहून गेला. मला फक्त त्या ज्यांना तुम्ही गुरु मानलं त्यांच्यामध्ये अशा कोणत्या क्वालिटीज होत्या की त्यांनी त्यांना तुम्ही ॲप्रिशिएट करून त्यांना गुरु मानलं हे ऐकायचं. त्यांचा नीटनेटकेपणा आणि ते माझे गुरु, कारण त्यांनी जर माझं त्यावेळेला बोट धरून रस्ता दाखवला नसता तर मी इथे या स्टेजवर बसलो नसतो. दॅट इज फर्स्ट. त्यांनी कुठेतरी पाहिलं की ह्याच्या पुरामध्ये काहीतरी क्रिएटिव्हिटी आहे, तर त्यांनी काहीतरी बघितलं होतं, ओळखलं होतं आणि मग ते मला शिकवायचे, स्टोरी लिहायला शिकवायचे. मला 2 पेजेस द्यायचे आणि पेन द्यायचे, सांगायचे स्टोरी जाऊन लिही. मी खूप टंगळमंगळ करायचो, आळस करायचो, पण ती कंपल्सरी, आम्हाला कंपल्सरी होतं. ज्यावेळेला काम नसायचं सकाळी पेपर घ्यायचं, पॅड घ्यायचं, पेन घ्यायचे, एका रूममध्ये बसायचं आणि संध्याकाळपर्यंत स्टोरी लिहून काढायची. त्याचा आज मला खूप फायदा होतो, त्यामुळे मी त्यांना गुरु मानतो. तुम्ही डेंटिस्ट आहात, यू विल बी द बेस्ट डिरेक्टर. थँक्यू.
Yes, yes, of course you can do it. बोला ना. हॅलो सर, गुड इव्हनिंग. मला एक असा प्रश्न होता की पूर्ण युथकडून विचारायचा होता आपल्याला. सर, तुम्ही जेव्हा करिअर करत होता तेव्हा मगाशी बोलला होता की तुम्हाला एक गर्लफ्रेंड मिळाली वगैरे, तुम्ही ती हे केला. बघितलं कुठली ऊर्जा कुठे पोहोचते. सर नाही, मला असा प्रश्न विचारायचा होता की समजा जर तुम्हाला एकदमच बॉलिवूड किंवा आपल्या मराठी सिनेमाची जर एकदमच ग्रॅब अपॉर्च्युनिटी आली असती तर तुम्ही तुमच्या गर्लफ्रेंडला सोडायला तयार झाला असता काय? नाही, मला वाटतं याचा फार मोठा प्रश्न आहे. हा, ह्याला प्रॉब्लेम झालेला आहे, हा प्रश्न नाही आहे. बरोबर ना? नाही सर, हा प्रश्न आहे का प्रॉब्लेम आहे? नाही सर, प्रॉब्लेम नाही. मगाशी विषयांतर होत गेलेलं की सरांनी तो स्टॉपच केला. अच्छा, सर बोलले होते की मी त्यांचा हे केलं नाही, म्हणजे त्यांच्या गर्लफ्रेंडवर लग्न वगैरे काय केलं नाही, की तुमची मिसेस कोण तर दुसरी होती वगैरे, त्यासाठी म्हणलं विचारूया आपण. अरे, माझ्या वैयक्तिक आयुष्यावर का उठलायस? ते ऐकतील ना दोघी जणी. फेसबुकवर लाईव्ह टाकून तुम्ही प्रश्न विचारता असे. सर, त्याला त्यालाच अनुसरून एक प्रश्न आहे, त्या शेवटी गर्लफ्रेंडचं काय झालं? मी तुला नंबर देतो तिचा, तू ती अशी बोल. नाही सर, खरं मला उत्तर मिळालं. काय केलं तुम्ही, म्हणजे तसं जर अपॉर्च्युनिटी आहे किंवा सर आपण असं धरू की आपलं करिअर जर आपलं डॉक्टरकीमध्ये आहे वगैरे आणि आपण MBBS करतात आणि त्यानंतर आपल्याला जर एकदम फॉरेनला जायची अपॉर्च्युनिटी मिळते तर तुम्ही तिला सोडायला तयार आहात काय त्याच्या प्रेमात? असं सर का? म्हणजे मला माहिती हे सगळं हे खूप सिच्युएशनल आहे. ह्याला म्हणजे असं कधी होत नाही की तुला करिअर अपॉर्च्युनिटी आली आता काय तर गर्लफ्रेंड सोडायची, हे असं काही नसतं. हे कुठून आलं? म्हणजे ही खूप सिच्युएशनल आहे. म्हणजे वाय मतलब यू कॅन हॅव अ वर्ड विथ हर, शी कॅन बी पार्ट ऑफ युअर लाईफ. आय मीन अशी सिच्युएशन येत नाही की असं नाही की तुम्हाला करिअर ऑपॉर्च्युनिटी मिळेल तर गर्लफ्रेंड सोडा. त्यामुळे आय कॅन आन्सर दिस क्वेश्चन, आय डोंट नो. सर, खरं असे एक अपॉर्च्युनिटी होतं की आपल्याला ती गर्लफ्रेंड वगैरे सोडून म्हणजे आपण दुसऱ्या मुलगीवर लग्न वगैरे करणार असं पण? हे इन्स्पिरेशन घेतोस का माझ्याकडनं तू? मला वाटतं की या प्रश्नावर आपण आजच्या या कार्यक्रमाची सांगता करायला हरकत नाही. राजेश मापुसकर यांच्या प्रवासासाठी एकदा जोरदार टाळ्या व्हायला हव्या. थँक्यू, थँक्यू सो मच. मुंबईहून आपल्यासाठी आज ते या ठिकाणी आले, आपल्याशी गप्पा मारल्या, आपल्याला तो संवाद साधता आला आणि त्यांनी कसं त्यांचं ध्येय पूर्ती केली याविषयीचा हा प्रवास होता. सर्व रसिक प्रेक्षकांचे आभार. हा ऊर्जा महोत्सव अत्यंत यशस्वीरित्या पार पडतोय त्यासाठी सकाळ माध्यम समूहाची सर्व टीम, विशेष म्हणजे आमचे मित्र सतीश ठोंबरे यांनी घेतलेले कष्ट, एफर्ट्स, इतक्या लोकांना एकत्र जमवणं, इथे रंगमंचावर आणणं हे फार कठीण काम आहे.